नमस्कार सगळ्यांना, आमच्या सगळ्यांतर्फे नमस्कार. आज खूप चांगला आपल्याला एक योग आला आहे आणि अनेक विषयांवर आपण आतापर्यंत चर्चा केली होती, पण आपला जो अक्कलकोटच्या परंपरेचा स्वामींच्या गुरु परंपरेचा विषय आहे, त्याचे अनेक आयाम, अनेक त्याचे बिंदू असे आहेत ज्याची अजून चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि ती वारंवार आपण करत राहणार आहोत. आपण काही दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाची एक चर्चा केली होती, त्याच्यामध्ये अक्कलकोटच्या गुरु परंपरेच्या इतिहासाविषयी आपण थोडा मागोवा घेतला होता. अनेक तज्ज्ञांची आपण त्याच्यामध्ये मतं घेतली, अनेक अभ्यासकांना आपण त्याच्यामध्ये निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भूमिकेतून अक्कलकोटची गुरु परंपरा कसं काम करत आली, त्याची स्थापना कशी झाली ह्याचा विषय आपण थोडी चर्चा केली होती. आज त्याच विषयाला अनुसरून आपण चर्चा करणार आहोत. मी मागे आपल्याला म्हणणार होतो की त्या चर्चेमध्ये मला अजून एका व्यक्तीचा समावेश करायचा होता. काही योगायोगाने म्हणा, काही कारणवश ते होऊ शकलं नाही त्या दिवशी, पण ती व्यक्ती मला काही त्यांची ओळख करण्याची गरज नाहीये, पण एक प्राथमिकता म्हणून ओळख करून देतो. ती श्री शेखरजी साने हे त्याचं नाव होतं. शेखरजी हे सर्व स्वामी भक्तांना परिचित आहेत. मला स्वामी भक्त परिवार ह्याच्यामध्ये शेखर साने हे नाव ओळख करून द्यायची गरज नाहीये, सर्वांना ते ज्ञात आहेत, सर्वश्रुत आहेत. आणि त्यांची कला, त्यांचं भक्ती, त्यांची आजपर्यंतची कामाची जी काही धडाडी त्यांनी लावलेली आहे ती सगळ्यांना माहिती आहे. अनेक प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जे स्वामींचं उभं केलंय त्याचा खूप लोकांनी अभ्यासही केलेला आहे आणि खूप लोकांनी त्याचं दर्शन देखील घेतलेलं आहे. तर शेखर साने हे पुण्यामध्ये स्थित अत्यंत प्रसिद्ध असे कलाकार आहेत, चित्रकार आहेत, आध्यात्मिक अभ्यासक आहेत आणि विशेषत स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या गुरु परंपरेच्या विषयीचे ते अभ्यासक आहेत. त्यांनी अक्कलकोट ह्या विषयावरती गेले 2 दशक काम केलेलं आहे आणि या 2 दशकामधनं 5 ते 6 हजार स्वामींची तैलचित्र त्यांनी काढलेली आहेत आणि ह्या चित्रकलेच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा, धर्मसंदेशाचा, स्वामी चरित्राचा प्रचार शेखरजी करतायत. आणि अजूनही त्यांची पुढे बरीच योजना आहे, बरेच त्यांनी काम करायची योजना करून ठेवलेली आहे. त्या सगळ्या गोष्टींविषयी, त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी, तसंच अक्कलकोट विषयी त्यांची असलेली जी काही भूमिका आहे, त्यांचे विचार आपण आज जाणून घेऊया. शेखरजी नमस्कार. 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 खूप दिवसांपासून ही चर्चा करायची होती, काही ना काही कारणवश राहून जायची आणि आपण आज योग चांगला आला. आपण गेले 2-4 वेळा जे काही बोललो सगळा विषय, तो सगळा आपण लोकांसमोर चर्चा करावी असं वाटत होतं. म्हणजे मी मागे विवेकजींनाही म्हणालो होतो की ते जेव्हा पुस्तक लिहित होते तेव्हा त्यांच्याबरोबर तासन तास बसून चर्चा व्हायची की त्याचा मागोवा काय घ्यायचा, कुठल्या भूमिका आहे, काय आपली भूमिका आहे, काय समजून द्यायला पाहिजे आणि अनेक मुद्दे उलगडत गेले त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी खूप सुंदरपणे अभ्यास करून ते सगळे जोडले बिंदू त्या पुस्तकाचे. तर त्यांना मी म्हणालो होतो की ही जी चर्चा आपण अशी बसून करतोय ही लोकांसमोर जर झाली असती तर लोकांना देखील खूप कळालं असतं, लोकांना देखील ऐकायला आनंद झाला असता. अगदी बरोबर आहे. त्याविषयी वाटतं की जी आपण फोनवरनं किंवा बसून चर्चा करतो ती लोकांसमोर व्हावी आणि तुमचा जीवन प्रवास, तुमचा स्वामींशी आलेला संबंध आणि त्यातून तुम्हाला आलेले अनुभव आणि त्यातून दिसलेली एक दिशा जी आहे स्वामी कार्याची ती आपण लोकांसमोर मांडावी. तर थोडक्यात आम्ही आपल्याला विनंती करेन की आपण त्याचा जो मागोवा आहे त्याची सुरुवात आपल्या प्रवासाची सांगून लोकांना आपण विषयाची सुरुवात करून देऊया. पहिलं नम्रपणे सांगतो की अनुभव सांगून अहंकार मलाही माझा वाढवायचा नाही आणि ह्याच चर्चेमधनं किंवा ह्याच गोष्टी सांगून असंही त्याच्यातनं कुठला हे प्रकट करायचं नाही की आपण ह्याच्यातनं काहीच, कारण या गोष्टी अध्यात्मातल्या मार्गातल्या प्रत्येक साधकाला तो जेव्हा या मार्गावर असतो त्याला अनुभूती या त्याला येतातच. म्हणजे मी काय त्याच्यातला वेगळा कुणीतरी आहे असं नक्की त्याच्यातलं हे नाही. एवढं नक्की आहे की अनेक वर्ष जेव्हा मी ह्या एका महाराजांच्या चित्राच्या निमित्ताने सतत त्या विषयाला कनेक्ट राहिलोय आणि 24 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वीचा जो काळ माझा अगदी तरुणपणातला आणि तिथून इथपर्यंत आलेला प्रवास अनेक चमत्कार सदृश घटनांनी भरलेला आणि भारलेला असं जीवन माझं आत्ता गेल्या 25 वर्षात मी अनुभवलंय. अनुभव सांगायचे म्हणले तर अक्षरशः म्हणजे माझ्याकडे तासन तास कमी पडतील इतके अनुभवाचे खजिने आहेत. पण तरी सुद्धा मुख्य प्रवाह म्हणजे मी जेव्हापासून अग्निहोत्र करायला लागलो
तो काळ गुरुमंदिरात आल्यानंतर माझ्या लाईफमध्ये पडलेला बदल झालेला प्रचंड मोठा बदल हा मुख्य विषय ठेवून त्यातले काही सिलेक्टेड अनुभव फक्त मी आपल्याशी शेअर करेन. कारण अनुभव सांगून मला असं वाटतं की असा कोणालाही हे नको, कारण अनुभूती या नेहमी व्यक्तिसापेक्ष असतात. तर व्यक्तिसापेक्ष अनुभूती आहेत म्हणलं की काही वेळेला एखादा मनुष्याचा अनुभव सांगत असेल तर समोरच्या माणसाला तो अगदी खरा वाटेल किंवा सत्य वाटेल किंवा कुणाला त्याच्याविषयी टीका करायची वाटेल किंवा कुणाला ते खरं वाटणार नाही असे असू शकतात. वयाच्या 25 पर्यंतच्या तरुणपणामध्ये मी काय असं फार आध्यात्मिक किंवा असं फार हे नव्हतो. एक निसर्गाची अत्यंत आवड, निसर्गाच्या मधलं झाडाचं पान सुद्धा तोडायला कधी आवडायचं नाही एवढा निसर्गावरती प्रेम करणार होतो. या पलीकडे मी देवाचं असं फार काही करत नव्हतो किंवा आध्यात्मिक साधना. माझ्या घरातली नशिबाने मला फक्त जी परंपरा लाभली होती, माझ्या आईचे वडील गायत्रीचे उपासक होते, त्यांची जवळपास 60 वर्षापेक्षा जास्त गायत्रीची उपासना झालेली आहे, त्यांची अक्षरशः म्हणजे अगणित पुरस्सरणं झालेली होती आणि गायत्रीची पुरस्सरणं झाली होती. इथून फक्त माझं महत्वाचं हे घटना अशी सांगतो की माझ्या वयाच्या अगदी लहानपणी माझी आणि माझ्या भावाची मुंज एकाच याच्यामध्ये अहमदनगरला शमीच्या गणपतीच्या मंदिरात झाली होती आणि माझं लहानपण सगळं नाना रेखींचा अहमदनगरला जो मठ आहे गुजर गल्ली मधला त्या मठाच्या शेजारी माझं लहानपण गेलं. आणि आमच्या घरामध्ये अशी पद्धत होती, माझे आजोबा महाराजांच्या पायाला आत्तर लावल्याशिवाय मला चहा सुद्धा द्यायचे नाही आणि घरात थोडस कडक वातावरण होतं आणि त्यामुळे मला या स्वामी महाराजांच्या विषयी फार ते फार कडक आजोबा आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जायला खूप टाळायचो आणि मला असं वाटत की साईबाबा त्यातल्या त्यात टॉप आहेत म्हणून मी साईबाबांची जास्त हे करत. हा प्रवास चालू होता आणि अगदी लहानपणी महाराजांची चित्र माझ्या आजोबांच्या देवघरासाठी मी सुरुवातीला काढली होती. तिथून माझा हा प्रवास महाराजांच्या दिशेने चाललेला होता. घरातली बॅकग्राऊंड म्हणाल तर आजोबांनी माझ्या गायत्रीची उपासना केली आणि आजोबांनी मला त्यावेळेला माझ्या मुंजीमध्ये वडिलांनी कानात गायत्री मंत्र दिल्यानंतर माझा आजोबा कानात बाजूला घेऊन मला म्हणले, आता मी तुला कानात सांगतो म्हणले, तुला पुढे स्वामींची सेवा करायची, तुला पुढे स्वामींची सेवा करायची या शब्दाचा अर्थ करायला सुद्धा मला पुढची 25 वर्ष येईल. आणि ते वयाचं अगदी लहानपण होतं तेव्हा काहीच कळत नव्हतं. माझी बॅकग्राऊंड म्हणजे माझी आई नर्स होती आणि माझी आई शिर्डीमध्ये नर्स होती आणि माझा जन्म राहत्याला तिथे शिर्डीच्या जवळ राहतात एक गाव आहे तिथे माझा जन्म झाला. माझ्या आईनी माझ्या जन्माच्या आधी शिर्डीच्या समाधीला ती प्रेग्नंट असताना अक्षरशः म्हणजे तिने 108 प्रदक्षिणा शेवटचे कित्येक महिने केल्या. मला असं नेहमी वाटतं की तिच्या पुण्याईच्या जीवावरती आज माझ्याकडनं हे काम होत आहे. या सगळ्या घटनेच्या पुन्हा याला पुढे पुढची जोड अशी मिळाली की तरुणपणात पदार्पण झाल्यानंतर तोपर्यंत मी व्यावसायिक चित्रकार म्हणून मी माझं जे काम होतं मी आर्किटेक्चर पर्स्पेक्टिव्ह करायचो म्हणजे बिल्डर आर्किटेक्ट लोकांसाठी लागणारी चित्र करायचो आणि मग 98 साली मला एक छोटीशी एका ट्रेक मध्ये इंजुरी झाली आणि त्याच्यानंतर मला स्पायनल कॉर्ड मध्ये इंजुरी डिटेक्ट झाल्यामुळे मला एका पुण्यातल्या न्यूरोसर्जननी तुम्हाला लाईफ टाईम बेड रिटर्न राहावं लागेल असं सांगितलं आणि त्यामुळे मनाने फार खचून गेलो होतो. आणि माझी जी मिस बायको आहे ती प्रॉपर अक्कलकोटची आहे आणि माझं भाग्य असं आहे की माझ्या सासऱ्यांचे पणजोबा हे स्वामी महाराजांच्या म्हणजे ज्याला अक्कलकोटात तोळपा महाराज यायचे होते तर त्याला हळदीकरांचं ब्राह्मण घराणं तिथे त्या अक्कलकोट गावात जे होतं तर त्या हळदीकरांपैकी माझ्या सासऱ्यांचे पणजोबा हे अक्कलकोट राजेसाहेबांच्या पदरी तिथे त्यांचे पुरोहित म्हणून काम करायचे आणि माझ्या सासऱ्यांच्या घरात स्वामी महाराजांनी दिलेली मारुतीची मूर्ती अजूनही आहे. माझे सासरे आता हयात नाहीत, 4 वर्षापूर्वी ते गेले, पण मी त्या दरम्यान म्हणजे माझा 98 बेड रिटर्न कालावधीनंतर अक्कलकोटचं कनेक्शन जे ऑन झालं माझं ते इतकं अद्भुत होत. अनेक घटना, अनेक चमत्कारिक प्रसंग, अनेक स्वप्न दृष्टांत, म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपल्याला खूप मोठ्या जेव्हा संकटात परमेश्वर टाकतो ना त्याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश असतो. मला 98 साली मी बेड रिटर्न झालो तेव्हा माझ्या मुलाचा 3 महिने जन्म झालेला होता. म्हणजे मी बेड रिटर्न झालो त्याचा 3 महिन्यांनी जन्म झाला आणि अशा स्थितीमध्ये माझी अवस्था होती की त्याच्या जन्माला आल्यानंतर मी त्याला पुढे 2 वर्ष कडेवर सुद्धा घेऊ शकलो नाही कारण मी पूर्ण बेड रिटर्न होतो. आणि 19 महिने अशा स्थितीत काढले की असं वाटतं की आता ह्याच्यातनं पुन्हा आपल्याला उठणं शक्य नाही. आणि महाराजांची असीम कृपा मी त्या काळामध्ये अनुभवली आणि त्या कृपेचे किती आणि किती कंगोरे सांगावेत तेवढे थोडे, कारण अनुभव सांगायला लागलं की मुहा आवरत नाहीत. पण माझ्या या सगळ्या प्रवासात अक्कलकोटचं समाधी मठ आणि अक्कलकोटचं गुरुमंदिर हे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारे
दोन अनन्य साधारण अशी ऊर्जा केंद्र आहेत की जिथून माझं पूर्ण आयुष्य माझं बदलून गेलं. 98 साली जेव्हा मी पूर्ण बेड रिटर्न होतो तेव्हा मी इतका खचलेलो होतो की मला असं वाटायचं की ह्याच्यात ना आता आपल्याला परमेश्वरच बाहेर काढू शकेल. न्यूरोसर्जन चारू आपटे साहेबांच्याकडनं मला ट्रीटमेंट मिळाली होती, त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला लाईफ टाईम बेड रिटर्न राहावं लागेल. माझ्यासाठी ती फार भयंकर घटना होती आणि त्या दरम्यान मला अक्कलकोट महाराजांचं कुठून तरी मनातनं खूप त्यांच्याबद्दल भक्तीचे उमाळे यायला लागले आणि खचलेलो होतो खूप आणि दुखणं काही केलं माझं सुटत नव्हतं. पण त्यावेळेला माझी अशी स्थिती झाली की आता ह्याच्यातनं बाहेर पडायला आपल्याला पडणं शक्य नाही, मुलाचा जन्म झालेला आहे त्याच्याकडे आपण त्याचं काही करू शकत नाही आणि असं खचलेल्या स्थितीत असं वाटायला लागलं की आपण जिवंत राहू नये आणि सुसाईडचा डोक्यामध्ये विचार घुमायला लागला. आणि त्या दरम्यान पुण्यामध्ये महाराजांची अक्कलकोट अन्नछत्राची पालखी आली होती, त्या पालखीमध्ये मी दर्शनाला गेलो, तिथे मोठी रांग लागलेली होती, मी रिक्षात गेलो, मला पाठीला असा पिंजरासारखा बेल्ट लावलेला होता आणि एवढी गर्दी बघितल्यानंतर मी माझ्या लक्षात आलं एवढ्या गर्दीत आपण उभं राहू शकत नाही. मी लांबून नमस्कार केला आणि महाराजांना म्हटलं मी तुमच्या दर्शनाला इथे येणार की माझ्या शरीर क्षमता नाहीये, मी इथून तुम्हाला नमस्कार करतो. त्यावेळेला तिथे एक वृद्ध व्यक्ती माझ्या जवळ आली आणि अंगावरती बंडी आणि पांढरी लुंगी नेसलेली होती आणि भगव्या रंगाची त्यांच्यात अशी शबनमची बॅग होती आणि दाढी वाढलेली अत्यंत तेजस्वी आणि कपाळाला शेंदूर लावलेला होता. माझ्या जवळ आले आणि त्यांच्या त्या शबनम मधनं एक पुस्तक काढून माझ्या हातात ठेवलं आणि मला असं माझ्याकडे खून करून ओरडले, म्हणले वाच. तर मी पुस्तक हातात घेतलं तर ते महाराजांची बखर होती केळकरबुवांनी लिहिलेली आणि मी तशी चालायला लागलो. आणि तर मी म्हटलं ही म्हणलं एवढ्या गर्दीत मला का, तर ते पुन्हा माझ्याकडे असे दरडवून मला फक्त म्हटले वाच तुला प्रसाद आहे एवढंच बोलले आणि ते पाठवरे वळले आणि तरातरा निघून गेले. माझ्या डोक्यात तेव्हा सुसाईडचे विचार चाललेले होते आणि स्वामींची बखर समोर आली म्हणून मग मी म्हणलं आता आपण सुसाईडचा हे सोडून पहिलं महाराजांची बखर वाचायला घेऊ आणि मग त्या बेड रिटर्न कंडिशन मध्ये महाराजांची बखर मी 3 दिवसात पूर्ण वाचली आणि ते 3 दिवस मी भारावलेल्या अवस्थेमध्ये दिवस रात्र ती बेडवरती झोपूनच वाचत होतो. आणि जसं शेवटचा महाराजांचा महानिर्वाण प्रसंग आला माझ्या डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं आणि महाराजांना एवढंच म्हणलं की तुम्ही म्हणता मीच राम होतो मीच कृष्ण होतो, म्हणलं हे जर खरं असेल तर माझं दुखणं तुम्ही कमी करा, मी तुमचं विष्णुरूपात चित्र काढेन, बस एवढं बोललो. आणि त्या 2-4 दिवसात आमच्या घराच्या जवळ एका वेताळ बाबा चौक म्हणून गोखले नगरला भाग आहे तिथं तपस्वी काकांचा गाण्याचा कार्यक्रम चालू होता तर माझी मिसेस मला काठी देऊन दर्शनाला घेऊन गेली. त्यांचं तिथे महाराजांचं भजन चालू असताना मला महाराजांचं विष्णू रूपातलं एक स्केच तिथे सुरलं. हा स्टार होता साधारण 98-99 सालचा. आणि मग त्याच्यानंतर मात्र माझी अशी स्थिती झाली की आता स्केच तयार झालेलं होतं आणि मग मला आता अक्कलकोटचा ध्यास लागला आणि इतका ध्यास लागला की असं वाटायला लागलं की आपण अक्कलकोटला जावं. आणि मग अक्कलकोटला जायचा ध्यास एका डोक्यात चालू आहे तर तेव्हा मला एक स्वप्न दृष्टांत झाला आणि स्वप्नामध्ये मला एक मठ दिसला आणि मठात महाराज पाटावरती उभेत आणि त्याच पाटावरच्या वरती पायापाशी छोटे 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 सगळे देव खाली बसलेले. आणि असं दर्शन झाल्यानंतर मी पुण्यामध्ये नाना गद्रे नावाचे फार मोठे सत्पुरुष होते तर त्या नाना गद्रेंच्याकडे मी दर्शनाला कधी कधी जायचो. त्या नाना गद्रेंच्याकडे मी गेलो, त्यांना सांगितलं की नाना म्हणलं मला असं स्वप्नात एक मठाचं दर्शन झालं आणि मला काही कळत नाही तर म्हणलं मी अक्कलकोटला जाऊ का. आणि बेड रिटर्न कंडिशन होती, पाठीला सगळे पिंजरे लावलेले होते, उभं राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तर ते नाना गद्रे मला म्हणले की अक्कलकोटला कुठे तडफडू नको, म्हणले आता एक काम कर, म्हणले इथे पुण्यामध्ये मंडईचं मठ आहे तिथे जा. आणि मला जो स्वप्नात दृष्टांत झाला होता त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं होतं की त्या पाठावरती स्वामी उभे आहेत, पायापाशी सगळे देव बसलेत आणि समोरच्या भिंतीवरती माझ्या सासऱ्यांना दिलेली पार्थिवची जी मूर्ती आहे स्वामी महाराजांनी ती समोर भिंतीवर दिसली आणि त्या मूर्तीच्या शेजारी शंकर महाराजांचा फोटो दिसला. आणि असं दर्शन झाल्यानंतर मी नाना गद्रे मला म्हणले तू अक्कलकोटला जाऊ नको, पुण्यात मंडईचं मठ आहे तिथे जा. तर पुण्यातल्या मंडईच्या मठात मी गेलो तर जे दर्शन मी तिथे घेतलं ते सगळं समोर तिथे प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि अत्यंत चकित झालो. आणि त्या दर्शनात मी वरच्या बाजूला मठाच्या वरती मी असं तिथे जिन्यानी वरती गेलो तिथे दत्त पादुका असे दर्शन झालं होतं.
अमितल्या ट्रस्टींना विचारलं की त्यावरती काही दत्तपादुका आहेत का, ते म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं त्या दर्शनासाठी नाही आहेत म्हणे, ते तुम्हाला कोणी सांगितलं, म्हणजे मला स्वप्नात दिसल्या. मग ते ट्रस्टी मला वरती घेऊन गेले, दर्शन घडवलं आणि मग मला तिथे कुठेतरी खूप श्रद्धा क्रिएट झाली की आपल्याला ज्या मठाचं दर्शन स्वप्नात आधी झालं म्हणून त्या मठावर माझी श्रद्धा त्याच्यावरती खूप बसली आणि महाराजांचा ध्यास लागला. आणि मग एक दिवशी मी माझ्या सासऱ्यांना म्हटलं की त्याला माझ्या मुलाचा जन्म झाला होता आणि माझी तब्येत खूपच कंडिशन इतकी अशी होती की मला उभं राहता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून माझा मुलगा मिसेस आणि मी आम्ही सासऱ्यांच्या घरी त्याला तिथे राहत होतो त्यांच्या बरोबर. आणि तिथे असताना मी अक्कलकोटला जायचा ध्यास महाराज त्यांना माझ्या सासऱ्यानं बोलून दाखवला. माझे सासरे म्हणले अरे कशाला अक्कलकोटला जातो इतका तुला त्रास होतो तर, पण मला राहावे ना आणि म्हणून मी अक्कलकोटला जायचा निर्णय घेतला. आणि माझ्या त्याला आणि परिस्थिती नव्हती, 19 महिने बेड रिटर्न काढले होते, आर्थिक शारीरिक मानसिक सगळं फार खच्चीकरण झालेलं होतं. माझ्या एका मित्राने मला मकरंद माळवे नावाच्या एका मित्राने मला त्याला त्याच्यासाठी पैसे दिले. तो मला म्हणलं तू जाऊन ये अक्कलकोटला, मी तुला आत्ता अक्कलकोट स्टँडला सोडतो. आणि आम्ही फिरत त्याने मला अक्कलकोट स्टँडला गाडीत बसून दिलं आणि मग माझ्या त्याला घरी जाऊन सांगितलं की शेखरला मी अक्कलकोटच्या गाडीत बसून दिले, तो ऐकत नव्हता. आणि सकाळी पहाटे मी अक्कलकोटात पोहोचलो आणि अक्षरशः एसटीतला प्रवास आणि अक्कलकोटात एसटीत झोपून प्रवास करून पहाटे अक्कलकोटात पोहोचलो. मला तोपर्यंत अक्कलकोट काय ते पण माहिती नव्हतं. अक्कलकोट स्टँडला उतरल्यावरती एकाला विचारलं की मठ कुठे आहे, तर त्यांनी मला समाधी मठाच्या दिशेने मला दिशा दाखवली. समाधी मठात दर्शनाला गेलो, पहाटेची वेळ होती, तिथे पुजारी तिथे सकाळी झाडत होते. आणि मी तिथे दर्शनाला आल्यानंतर त्यांनी मला विचारलं म्हणजे अभिषेक करायचं का, मला खरं काही तिथे प्रताप काही माहिती नव्हतं. त्यांनी मला तिथे नेसायला सोवळं दिलं आणि समाधीवरती मी आतमध्ये येऊन समाधीवर हात ठेवले आणि ते म्हणले तुमची म्हणे मी तुमच्यासाठी अभिषेक करतो, तुम्ही महाराजांना प्रार्थना करा मनामध्ये की तुम्हाला कशासाठी अभिषेक करायचा आहे. मी महाराजांना एवढंच सांगितलं की मला तुमचं विष्णू रूपात चित्र करून अक्कलकोटला ठेवायची इच्छा आहे, माझी तेवढी इच्छा पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर मला खरोखर पुढच्या याच्यात मी इतक्या भानात माझं भान हरपलं की समाधीचा पूर्ण अभिषेक होईपर्यंत मला कुठलीच शुद्ध नव्हती. मग गुरुजींनी मला हलवून ते म्हणले की चला म्हणले तुमचा अभिषेक झाला बाहेर जा म्हणले. तर मी बाहेर आलो तर तिथे पूर्वी समाधी मठातल्या एका पलंगावरती असं एक व्याघ्राजीन होतं की जे मला अजून पण आठवतंय, आता तिथे नाहीये पण पूर्वी तिथे व्याघ्राजीन एका पलंगावरती असायचं. आणि मी त्या पलंगावरच्या व्याघ्राजीनाला आर्टिस्ट असल्यामुळे खूप क्युरियोसिटीने बघत होतो. तर तेवढ्यात काय झालं की ते तिथून म्हणजे तिथे हे करत असताना विष्णू आणि तिथले पुजारी धावत बाहेर आले आणि ते मला म्हणले त्यांनी मला विष्णू रूपाच्या चित्राबद्दल त्यांनी मला हे केली की ते म्हणले तुमच्याकडनं स्वामींना चित्र काढून हवंय आणि ते आम्हाला या पलंगावरती ठेवायचं आहे. तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला कुठे तुम्हाला काय माहिती म्हणलं मी चित्रकार आहे का, नाही म्हणले स्वामींचा आदेश आहे. तर मला इतकं भरून आलं आणि मग ते मला म्हणले तुम्ही स्वामींचं चित्र करा. मग मी त्यांना माझ्या बॅगेतलं विष्णू रूपातलं स्केच काढलेलं त्यांना दाखवलं, म्हणलं मला असं चित्र करायची इच्छा आहे. ते म्हणले तुम्ही जरूर करा आणि त्यांनी मला तिथला नारळ दिला आणि मला म्हणले तुम्ही करायला घ्या. आणि मला इतकं दैवरून आलं की मला असं वाटलं की महाराजांच्याकडनं आपण समाधीवर बोललो आणि लगेचच्या लगेच महाराजांची आज्ञा मिळाली. आणि मग त्या बेड रिटर्न कंडिशन मध्ये माझ्याकडनं जवळपास 3 महिने मला विष्णू रूपात चित्र करण्यासाठी लागले. आणि त्याच्यानंतर काय अत्यंत अलौकिक अनुभवांची सुरुवात तिथून माझ्या आयुष्याला सुरू झाली. चित्र जसं पूर्ण होत आलं माझं तसं माझ्याकडे अनेक लोक चित्र बघायला यायला, माझ्या मित्रांच्याकडनं अक्कलकोट महाराजांच्या परिवारातले असे खूप लोक दर्शनाला यायला लागले. आणि त्याला मी सासऱ्यांच्या घरात राहत असल्यामुळे मला पुरत ते आकड पण आकड होत होतं की मला सगळे लोक तिथे भेटायला येत आहेत. आणि मग दर्शनाला येत होते तर त्याला बाबा श्रुती नावाचे फार मोठे सत्पुरुष पुण्यामध्ये होते, खूप माझ्यावरती प्रेम करायचे. आणि त्यांनी मला त्याच्यात त्या काळामध्ये खूप विलक्षणरित्या त्याच्यासाठी मला त्या काळात मदत केली. मी जेव्हा अक्कलकोटला समाधीला प्रार्थना करून आलो की विष्णू रूपात चित्र काढायचं आहे तर ते गुरुजी मला म्हणले या पलंगावरती आपण तुम्ही काढा म्हणले. आता पलंगाचा साईज बघितल्यावर 6 फूट पेंटिंग करायचं होतं, एवढं पेंटिंग करण्या इतकी माझ्याकडे त्याला आर्थिक शक्ती नव्हती. आणि मग मी महाराजांना प्रार्थना करून म्हणलं की ह्यासाठी लागणारे पैसे पण तुम्ही मला उभे करून द्या, माझी ताकद कुठून आणू म्हणलं मी याच्यासाठी एवढे पैसे आणि एवढं मोठा कॅनव्हास कुठून करू. आणि त्यावेळेला अशी घटना घडली की त्यावेळेला बाबा श्रुती नावाचे एक सत्पुरुष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी त्यांच्याशी त्यांचं मार्गदर्शनपर त्यांच्याशी चर्चा करायचो. तर मला एक सत्पु एक पुण्यामध्ये मला असं स्वप्नामध्ये असं एक स्वप्न पडलं, त्याच्या स्वप्नात असं दिसलं की पुण्यामध्ये सूर्या नावाचं कुठेतरी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक सत्पुरुष बेडवरती ऍडमिट आहेत आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि माझं आयुष्य बदललं. असं स्वप्न पडल्यामुळे मी ते बाबा श्रुतींच्या कानावर घातलं तर ते मला म्हणले की सूर्या हॉस्पिटल कुठेतरी म्हणले याच्यापाशी आहे कसबा पेठेमध्ये, तिथे जाऊन बघ म्हणले. तर माझ्या एका मित्राला बरोबर घेऊन मी त्या सूर्या हॉस्पिटलच्या तिथे गेलो.
ते विचारलं म्हणलं इथे कोणी स्वामी भक्त ऍडमिट आहेत का, तेव्हा ते म्हणले असं कसं सांगणार म्हणले इथे खूप पेशंट असतात. आणि मग त्यांनी मला एक त्यांच्याकडे एक वॉर्ड बॉय होता काम करणारा, तो म्हणले तिथे एक पेशंट आहेत म्हणले, त्यांचं ऑपरेशन त्यांना कालच बाहेर काढलंय, त्यांच्या बेडवर त्यांनी समोर स्वामींचा फोटो लावला, ते असतील म्हणले, पण त्यांच्या म्हणले जबड्यामध्ये प्लेट घातल्यात त्यामुळे त्यांना म्हणले बोलता येत नाही. असं म्हणल्यानंतर मला पुढे काही हे सुचेना. आणि त्याच्यानंतर मात्र माझं खरोखर सांगायचं, माझे कुठेतरी मनामध्ये मी खूप, मग त्या सूर्य हॉस्पिटलला गेलो, तिथे गेल्यानंतर त्या वार्डबॉयने सांगितलं, त्या एका रूम मध्ये गेलो, तिथे ते जे सत्पुरुष होते जे एका बेडवरती झोपलेले होते, त्यांचं नाव डॉक्टर मुकुंदराव हनुमंते, ते अमेरिकेमध्ये न्यू ऑर्लिन्स मध्ये असतात. आणि या थोर सत्पुरुषाकडनं मी तिथे समोर गेल्या गेल्या त्यांनी मला एका खुर्चीकडे निर्देश करून बसायला सांगितलं, आणि त्यांचे एक नातेवाईक होते त्यांना सांगितलं, आणि मला त्यांनी एका कागदाच्या चिठ्ठीवरती लिहून विचारलं तुम्ही शेखर साने का, तर मी चकित झालो. ज्या माणसाला मी पहिल्यांदा भेटत होतो त्यांनी मला डायरेक्ट नावाने विचारलं, आणि समोर बसलेल्या त्या नातेवाईक जे होते त्यांनी मला एक पाकिट काढून माझ्या हातात ठेवलं, आणि मग मी त्या ते समोर बसलेल्या व्यक्तीबद्दल मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग ते पटकन त्यांनी माझ्या हातामध्ये असं एक ते पाकिट दिलं, त्या पाकिटामध्ये 500 रुपयाच्या 5 नोटा होत्या आणि 2500 रुपये त्याच्यातनं दिलेले होते. आणि त्यांनी मला सांगितलं त्याला की स्वामी महाराजांचं कुठलं चित्र राहिलं आहे ते सुरू करणे, आणि माझी महाराजांचं कॅनव्हास पेंटिंग 6 फूट करायची माझी आर्थिक नाही कसलीच कुवत नव्हती, आणि तब्बल 18 महिने सासऱ्यांच्या घरात बेड रिटर्न होतो, आणि त्याच्यातनं ते 2500 रुपये त्यांनी मला दिले. तर मी त्यांना विचारलं हे कशासाठी आहेत, असं त्यांना खुण्याने विचारल्यावरती त्यांनी कागदाच्या चिठ्ठीवर लिहून सांगितलं स्वामी महाराजांचं कुठलं चित्र राहिलं आहे ते सुरू करणे, आणि त्या गोष्टीचं मला फार अप्रूप वाटलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात ज्या घटना बदलायला लागल्या आणि चित्र मग माझं पुढे पुढे जसं जायला लागलं, मग चित्र सुरू झालं, अनेक अलौकिक घटना त्याच्यातनं सुरू झाल्या. मग मला एकदा शंकराचार्यांचा फोन आला करवीर पीठाच्या, आणि शंकराचार्यांचा माझ्या कुणीतरी एकाने फोन लावून दिला, ते म्हणले शंकराचार्य तुमच्याशी बोलतायत. तर त्यावेळेला सगळं अतिशय यंगेज होतं, मित्र खूप कवाळखोर मस्तीखोर सगळे मित्र असायचे, तर मला वाटलं मित्र कुणीतरी चेष्टा करतात, शंकराचार्य आपल्याशी कशाला बोलतील म्हणलं फोन करून. तर तेवढ्यात त्या शंकराचार्यांचा आवाज मला फोनवरनं आला, ते म्हणले मी करवीर पीठाच्या शंकराच्या पीठाकडनं तुम्हाला आशीर्वाद देतोय. आणि त्याच्यानंतर ते मला म्हणले की म्हणजे 3 महिन्यापूर्वी म्हणे स्वामींच्या विष्णुपाबद्दल मी अक्कलकोटामध्ये प्रवचन केलं होतं आणि तेच रूप तुमच्या घरात तुमच्याकडनं साकारलं गेलंय, ही खूप अलौकिक घटना आहे, मला तुमच्या घरी दर्शनाला यायचंय. आणि सासऱ्यांच्या घरात राहत असल्यामुळे मला शंकराचार्य घरी आले तर आपण त्यांचा आदर तिथे करू शकू का नाही अशी खूप भीती वाटायला लागली. आणि मी मनोमन स्वामींची प्रार्थना केली की शंकराचार्यांना माझ्या घरी आणू नका, मला त्यांचं सगळं करता येणार नाही. त्यात म्हटलं मी माझ्या आर्थिक शारीरिक सगळ्या परिस्थितीत आता कमजोर इतका डाऊन झालोय की मला हे शक्य नाही. मग त्यावेळेला त्यांनी शंकराचार्यांची असे त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण शंकराचार्य म्हणले की नाही नाही म्हणले मी स्वतः दर्शनाला येणार आहे आणि मी उद्या तुमच्याकडे सकाळी 11 वाजता दर्शनाला येईन म्हणले. आणि महाराजांचा धावा केला, दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत शंकराचार्य आले नाहीत, 1 वाजता त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यासाठी त्यांच्या एका आशेचा फोन आला मला त्यांच्या असिस्टंटचा, आणि ते म्हणले शंकराचार्य तुमच्याशी आशीर्वचन पर बोलतील. आणि मग त्यावेळेस जे विद्याशंकर भारती शंकराचार्य होते त्यांनी मला त्याला अनेक आशीर्वाद दिले, आणि त्या आशीर्वादातला मुख्य त्यांचा हे होता की स्वामींच्या नावाने तुम्ही ओळखले जाल. आणि तिथून माझा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. मग पहिलं विष्णुरूप झालं, मग शिवस्वरूपातलं झालं, मग नरसिंहाच्या रूपातलं झालं, आणि स्वामींची तिथून जी मालिका सुरू झाली. पहिलं चित्र केलं ते बरोबर 1999 स्वामी महाराजांचं विष्णुरूपातलं चित्र केलं होतं, प्रासादिक चित्र जे अक्कलकोट समारी मठात लागलं, आणि तिथून या प्रवासाला सुरुवात झाली. आणि त्या दरम्यान मी पहिल्यांदा गुरुमंदिरात, माझ्या दुसऱ्या भेटीच्या वेळेला मी गुरुमंदिरात आलो होतो, आणि गुरुमंदिरातलं येणं आणि अक्कलकोट समाधी मठ आणि गुरुमंदिर या दोन स्थानांवरती येऊन माझ्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली, तिथून मला महाराजांनी माझी शेंडी घट्ट पकडली आणि सेवेत घेतलं. आणि या समाज गुरुमंदिरातले माझे अनुभव इतके अलौकिक आहेत की मी तुम्हाला म्हणजे मला ते शब्दात सांगताना सुद्धा खूप जड जात आहे, मला मांडाला भावना माझ्या दाटून येतात. की कारण काय होतं की आता त्याच्या मागे 25 वर्षाचा प्रवास लोटलाय, 25 वर्ष मागे गेल्यानंतरच्या अनुभूतींमध्ये माझ्यासाठी समाधी मठ आणि गुरुमंदिर
ह्या अत्युच्च जागा आहेत. आणि गुरु मंदिराच्या बद्दल तर मी काय बोलू, माझ्या म्हणजे अलौकिक घटनांच्या अनेक अलौकिक घटनांच्या साक्षीने मी त्या गुरु मंदिराच्या इतक्या घटना अनुभवल्यात की तेव्हा मला कल्पना पण नव्हती की आपल्याकडनं पुढे असं काहीतरी इतका मोठा प्रवास पुढे आपल्याकडनं होणार आहे. त्यातल्या दोन मुख्य घटना जी मला फक्त गुरु मंदिराच्या मी जेव्हापासून अग्निहोत्र करायला लागलो तेव्हापासून त्या दोन मुख्य घटना त्या फक्त मी आपल्याशी आता शेअर करतो. कारण सगळं सांगायचं म्हटलं तर मला एक तर माझ्याकडे इतकं प्रचंड बोलायला लागलो की मला विषय संपत नाहीत. वेळेचं भान ठेवण्याकरता मला कुठतरी मर्यादा येतात. पण फक्त मला मेन अक्कलकोट गुरु मंदिराशी रिलेटेड ज्या माझ्या मुख्य दोन घटना ज्या म्हणजे आला आयुष्यात अनुभवायला मिळाल्या की जिथून माझ्या आयुष्याला मोठे टर्निंग पॉइंट मिळाले त्या फक्त मी आपल्याशी शेअर करतो. त्यातली एक सगळ्यात मोठी ऑस्ट्रियामध्ये राहणारा एडवर्ड नावाचा आपल्या अग्निहोत्री आपण त्यांना ओळखता चांगले महाराजांचे शिष्य गजानन महाराजांचे. तीन वर्षापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि एडवर्ड ज्याला माझ्याकडे पहिल्यांदा घरी आला अतिशय हरवलेल्या वातावरणात आम्ही अगदी जवळपास 4-5 तास त्याच्याबरोबर गप्पा झाल्या आणि मी एडवर्डला माझ्याकडची स्फटिकाची सुंदर माळ दिली आणि मी त्याला विचारलं की म्हणलं एडवर्ड तुला मला काहीतरी आठवण म्हणून द्यायचंय म्हणलं मला हक्काने सांग की मी काय देऊ. तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली मला म्हणलं शेखर जर देणारच असशील तर म्हणे मला एक वचन दे म्हणलं म्हणलं माग. तर एडवर्ड म्हणला की एवढंच मागतो की तू अग्निहोत्र चालू कर. खरं सांगायचं म्हणजे त्याला अग्निहोत्राचं महात्म्य तोपर्यंत मलाही तितकंसं माहिती नव्हतं. एडवर्डला वचन देऊन बसलो आणि मग एडवर्डच्या साठी मला अग्निहोत्राची तिथून सुरुवात झाली. 4 वर्षापूर्वीचं हे अग्निहोत्र आयुष्यात खूप मोठे बदल करून गेलं. इतक्या अलौकिक घटना माझ्या त्या प्रवासामध्ये तिथे घडत गेल्या की मी शब्दात सांगू शकत नाही. आणि एडवर्डनी मला मी एडवर्डला असं विचारलं होतं की तो अक्कलकोटात राहतो म्हणजे त्याच्यात इथलं सगळं जे तो अक्कलकोटात आणे माझ्या माहितीप्रमाणे तो 71 सालापासून अक्कलकोटात येतोय असं त्यांनी मला त्या बोलण्यात सांगितलं होतं. ऑस्ट्रिया जे जो देश आहे त्या ऑस्ट्रियाच्या राजाचा मुलगा वेर्नर बायर माझा कॉलेजपासूनचा मित्र होता. तो बायरनी माझ्यापेक्षा खूप सिनियर होता पण पुण्यामध्ये मा इंदिरा देवी नावाच्या एक मोठ्या साधिकाच्या मीराबाईंचं ज्यांना अवतार मानतात त्यांचा त्यांनी त्याला दर्शन घेऊन पुण्यामध्ये बोलून घेतलं होतं स्वप्नदृष्टांत घेऊन आणि त्याच्याबरोबर माझी खूप मैत्री झाली होती. तर तो प्रॉपर ऑस्ट्रियाचा असल्यामुळे मला ऑस्ट्रिया किती सुंदर आहे त्याच्याबद्दल पूर्ण कल्पना होती आणि एडवर्ड हा ऑस्ट्रियातला होता आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप जास्त ओढ त्याच्या मैत्रीत झाली. मी त्याला विचारलं की इतका सुंदर ऑस्ट्रियासारखा देश आहे मग तू अक्कलकोटात सारख्या किंवा इंडियासारख्या ज्याच्यातून तू कसं काय इथे म्हणलं येऊ शकला सद्गुरूंच्या शोधात. मग तुला म्हणलं इथे तिकडचं एवढं सौंदर्य सोडून तुला इथे किती म्हणलं तुला हे खटकलं नाही का. त्यांनी मला एक वाक्य काय सांगितलं तो मला म्हणला म्हणजे मला आठवतंय कारण ज्याला त्यांनी मला सांगितलं तू आता ज्या अक्कलकोटाबद्दल बोलतोयस आणि आमचा आता ऑस्ट्रिया खूप सुंदर आहे बोलतोय. मी जेव्हा म्हणलं अक्कलकोटात 73 साली आलो होतो पहिल्यांदा 71 साली जेव्हा आलो मग 73 साली महाराजांनी त्यांना अनुग्रह केला होता तर ते म्हणले त्या काळातलं अक्कलकोट म्हणले त्या काळी म्हणले तिथे पाट्याचे संडास होते म्हणजे खूप वाईट पद्धतीची सगळी ते. तो म्हणला मी ते सुद्धा पाहिले रे म्हणे. अरे पण म्हणे हे सगळं जरी असलं ना म्हणले आणि आमचा 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 देश किती सुंदर असला खूप सुधारलेला असला तरी तिथे म्हणले ही देवभूमी नाही रे म्हणले. पाट्याच्या टॉयलेट वगैरे हे खूप म्हणले हे त्या काळी म्हणे सगळं पाहिलंय म्हणे मी डोळ्याने पण तिथे सद्गुरु नाहीये आणि मी परम सद्गुरूंसाठी इथे येतो म्हणलं आणि हे म्हणताना त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि त्याच्या बोलण्यात मला एकच गोष्ट कळली की महाराज परम सद्गुरूंचं अक्कलकोटातलं कार्य इतकं अलौकिक आहे की आपल्याला याबद्दल काही माहिती नसते. आणि एक फॉरेनर आपल्याला जेव्हा सांगतो आपल्या देशाबद्दल माहिती त्याची तेव्हा आपल्याला लाज वाटते की मी या भारतातला या महाराष्ट्रात जन्म घेतलेला
आणि मला इथल्या देशातल्या इथल्या संस्कृतीबद्दल किंवा इथल्या एखाद्या अग्निहोत्राबद्दल किंवा इथल्या सद्गुरूंबद्दल तो काहीतरी पोट तिडकीने सांगतो ही गोष्ट खूप खट मला जिवारी लागली. पण त्याच्या बोलण्यात मला एक गोष्ट कळली की त्याच्या सांगण्यामध्ये खूप ती जी त्याच्यातली जी काही इंटेन्सिटी होती की मला शरीरामध्ये खूप खोलवरती अक्षरशः म्हणजे मला ते असा कुठेतरी तो हे होता की ही अनुभूती सुद्धा मला जाणवलं की आपण अक्कलकोटातलं काहीतरी खूप मोठं मिस करतोय. आणि मग मी अग्निहोत्र सुरू केलं. त्याच्या आधीच्या घटनांच्या याच्या 10 वर्षापूर्वी पुण्यामध्ये कारण 12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये चित्पावन ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मणांचं एक संमेलन मोठं झालं होतं. आणि त्या संमेलनाच्या निमित्ताने माझ्या डोक्यात आलं की आपण अक्कलकोटच्या गुरुमंदिरासाठी आपण म्हणलं एक परशुरामाचं मोठं पेंटिंग करावं आणि म्हणलं ही संधी आहे म्हणलं त्याचं निमित्त म्हणलं आपण कोकणस्थ ब्राह्मण संमेलनासाठी चित्र करू आणि ते चित्र पूर्ण झालं की आपण अक्कलकोटच्या गुरुमंदिराला चित्र आपल्याकडनं देऊ. आणि गुरुमंदिरासाठी म्हणून मी त्याला परशुरामांचं भव्य पेंटिंग करायला त्याला घेतलं. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या शरीराचं मनाचं तेवढं पावित्र्य नसतं. परशुरामांसारख्या अवताराचं चित्र काढणं त्याच्यासाठी तुमची शरीराची मनाची अतिशय अत्युच्च पातळी असायला लागते. आणि जी नव्हती माझ्याकडे अशी काही कुठली साधना उपासना माझी फार झालेली नव्हती. आनंदनाथ महाराज रचित गुरुस्तवन चरित्र स्तोत्र सोडलं तर मी महाराजांची उपासना पण फारशी काही करत नव्हतो. आणि परशुरामांचं चित्र करायचं हा फक्त एक ध्यास लागला होता. आणि कोकणस्थ ब्राह्मण संमेलन 15 दिवसावरती येऊन ठेवलं होतं आणि माझ्या डोक्यात आलं की आपण 8 फूट मोठं परशुरामांचं पेंटिंग करावं. अण्णा वालावलकर म्हणजे आनंदनाथ महाराजांचे जे नातू होते त्या पूज्य अण्णा वालावलकरांचा अतिशय तेजस्वी चेहरा होता आणि मला सारखं भुरळ पडायला लागली की मला असं वाटायचं की ते इतके करारी दिसायचे की मला नेहमी त्यांना कधी कधी म्हणायचो म्हणलं अण्णा तुम्ही म्हणलं खूप म्हणलं परशुरामांसारखे दिसतात. तर ते माझ्यावर खूप चिडायचे अरे म्हणे परशुरामांशी कुठे बरोबरी करतो माझी. माझ्या बाल हट्टापुढे त्यांनी मॉडेल म्हणून उभं राहायची इच्छा पूर्ण केली आणि मग परशुरामांचं चित्र करायला घेतलं. त्या काळात माझ्याकडनं एक खूप अद्वितीय झालेली कलाकृती होती परशुरामांचं चित्र. आणि त्या काळात जी एक अत्यंत अलौकिक घटना मी अनुभवली खरं सांगायचं म्हणजे अशा घटना किंवा अशा अनुभव सांगून मला माझाही अहंकार वाढवायचा नाहीये आणि कुणालाही हे दाखवून द्यायचं नाही की मी खूप मोठा आहे. मी अतिशय शूद्र महाराजांच्या सेवेतला सेवेकरी आहे. पण सेवेतल्या कुठल्याही सेवेकऱ्याला महाराज काय अनुभव देऊ शकतात त्याची प्रचिती मी त्याला घेतली. मी परशुरामांचं चरित्र वगैरे असं काही खूप वाचन वगैरे असं काही केलेलं नव्हतं. पण जेव्हा मी परशुरामांचं चित्र करायला घेतलं तेव्हा माझ्या पुढे खूप ते चित्र करत असताना खूप माझ्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा हे तयार शंका तयार व्हायचे की हे कसं निराकरण व्हायचं ते सहजगत्या मार्गी लागायचे. आणि महाराज परशुरामांचं वस्त्र करायला घेतलं तर मी पॅलेटवरती लाल रंग काढला आणि माझ्या नंतर लक्षात आलं की अरे ते ब्राह्मण आहेत काहीतरी वस्त्राचा रंग चुकला तर परत गडबड होईल आणि एवढं मोठं आपण प्रासादिक चित्र करतोय तर म्हणून मी आपल्याला म्हणलं परशुरामांविषयी कोण माहिती सांगेल. म्हणून मी परशुरामांच्या विषयी चर्चा करण्यासाठी म्हणून मी आजूबाजूला माझ्या माहितीतले जेवढे कोण फोन नंबर आहेत त्यांना चौकशी करून विचारायला सुरुवात केली. पण मला काही माझा त्याला स्टुडिओ जो होता तो एका पुण्यातल्या परमहंस नगर नावाच्या भागामध्ये एकदम अशा आउटस्कर्ट मध्ये डोंगराच्या आसपास होता आणि तिथे जवळ असल्यामुळे तिथे वर्दळ फार नसायची. आणि मी सकाळी स्टुडिओमध्ये एकटा काम करत होतो आणि परशुरामांचं 8 फुटाचं भव्य पेंटिंग तिथे चालू होतं आणि मला एकदम असं वाटायला लागलं की आपलं काहीतरी म्हणलं आपल्याला ह्याच्याशी माहिती मिळाली पाहिजे चुकीचं करण्यात पॉईंट नाही. म्हणून मी फोन घेऊन असं गल्लीच्या बाहेर आलो तर गल्लीच्या बाहेर एक नखशिकांत नटलेली संपूर्ण दागिने सुवर्ण दागिन्यांनी सजलेली एक अशी नऊवारी घातलेली म्हातारी लाल साडी होती आणि संपूर्ण नखशिकांत सुवर्णाने नटलेली होती अशी एक म्हातारी वेड्यासारखं बरोबरच समोरच्या बाजूने आली. तर मला त्या बाईकडे बघितल्यानंतर अत्यंत तेजस्वी चेहरा होता खूप मोठं कुंकू होतं कपाळाला आणि संपूर्ण सुवर्ण अलंकार होते तिच्या अंगावर. आणि ती त्या आजी समोरनं आल्या आणि त्या वेड्यासारखं बडबडत स्वतःशीच बडबडत पुढे चालल्या होत्या.
आणि ते एकदम माझ्यापाशी थांबल्या आणि मला म्हणल्या, अरे तो क्षत्रिय ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण आहे म्हणले, त्याचं वस्त्र त्याचं वस्त्र पांढरं श्वेत वस्त्र पाहिजे म्हणले त्याला. म्हणलं कुणाला श्वेत वस्त्र पाहिजे? अरे त्याला 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 पाहिजे म्हणले, तू काढलाय ना तू आतमध्ये, त्याला पाहिजे. त्या असं म्हणत होत्या. त्या बाई वेडसर वाटल्यामुळे मी म्हणल्या कुणाबद्दल काय बोलतात काही कळे ना. त्या अशा पुढे तरा तरा चालत निघून गेल्या. आणि मग मला एकदम स्ट्राईक झालं की अरे तो क्षत्रिय नाही, तो ब्राह्मण आहे ब्राह्मण. आणि त्याचं वस्त्र म्हणले लाल नको म्हणले, त्याचं वस्त्र श्वेत पाहिजे. असं म्हणल्यानंतर मला एकदम आठवलं की त्या आपल्या चित्राबद्दल कदाचित बोलत होत्या. आणि मी तो मी त्या आमच्या गल्लीत लेन होती तिथे, त्या लेन मधून परत आतमध्ये स्टुडिओत गेलो होतो. आणि मला एकदम आठवलं की त्या आजी म्हणतात की ह्या परशुरामाचं आपण जे चित्र काढतोय तर ते वस्त्र श्वेत पाहिजे. आणि मग मला कळलं की ते त्याला लाल वस्त्र नको काढू, श्वेत वस्त्र काढ. आणि मग मला कळलं की ह्यांनी त्या चित्राबद्दल निर्देशित केलं होतं त्या आजी ज्या बाहेर गेल्या त्यांनी. म्हणून मी धावत बाहेर आलो. ती गल्ली खूप लांब गल्ली होती. मी पटकन गल्लीच्या बाहेर परत धावत आलो. मला त्या गल्लीत कुणी दिसलं नाही. मी माझी हिरोंडा घेऊन त्या गल्लीत पुढच्या चार गल्ल्यात चक्रा मारून आलो. तिथेही कुणी दिसलं नाही मला. आणि दुपारी 12:30 वेळ होती. गल्लीमध्ये सगळी सामसूम होती त्याच्यामध्ये. आणि मग मला लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि त्या नखशिकांत नटलेल्या आजीचा चेहरा मी विसरू शकतो. मग मला एकदम न राहून मी कोल्हापूरला एक सत्पुरुष आहेत त्यांना मी फोन लावला. तर कोल्हापूरच्या मुंगळे महाराजांना मी फोन केला होता त्याला या गोष्टीला. आता फोन केल्या केल्या मी त्यांना विचारलं की म्हणलं फोन केल्या केल्या त्यांनी मला पहिलं वाक्य विचारलं, अरे म्हणे तुला रेणुका मातांनी दर्शन दिलं आता. तर मला 2 मिनिटं अंगावर शहारे आले. म्हणलं महाराज मला कळलं नाही. अरे म्हणे आता तुझ्याशी त्या बोलून गेल्या ना, त्या रेणुका माता होत्या. आणि मग मला इतकंही भान नव्हतं की आपण, मग मला असं वाटलं की अरे आपण त्यांना साधा नमस्कार पण नाही करू शकलो. आणि त्यांनी सांगितलं तसं कर म्हणले, तुझं डोकं लढवू नको म्हणले आता. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी कामाला सुरुवात केली. आणि अत्यंत अलौकिक तेज असलेलं परशुरामांचं पेंटिंग माझ्याकडून त्यावेळेला पूर्ण झालं. चित्र पूर्ण होत असताना अनेक अलौकिक घटना माझ्या बाबतीत घडल्या. मी त्या सगळ्या सांगत नाही. फक्त एवढ्या त्यात मुख्य गोष्ट अशी होती की चित्र पूर्ण करेपर्यंत म्हणजे त्यातलं परशुरामांच्या चेहऱ्यावरचे जे काही तेज त्या याच्यात आलं ते कुठल्या तरी एका अलौकिक शक्तीने माझ्याकडनं करून घेतलं. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की ते चित्र मी केलंय. मी फक्त त्यावेळेला माध्यम म्हणून वापरला जात होतो आणि कुठली तरी शक्ती ते काम करत होती. आणि मग त्या पुण्यामध्ये झालेलं पहिलं चित्पावन ब्राह्मण संमेलनाच्या त्या संमेलनात ते चित्र ठेवलं होतं. आणि त्या चित्राचं तिथून संमेलन संपल्या संपल्या ते चित्र मी अक्कलकोटला आपल्या याच्यासाठी घेऊन आलो. आणि माझी इच्छा होती की ते चित्र आपल्या शिवपुरीला लागावं म्हणून मी शिवपुरीत ते अर्पण केलं. इथपर्यंतच्या प्रवासात मला कल्पना नव्हती की ह्या सगळ्या घटनांमध्ये आपण अक्कलकोटल्या कुठल्या कुठल्या गोष्टींशी आपण बांधले जातो. कारण माझ्याकडनं त्यावेळेला सांगतो तुम्हाला, 2001 साली माझ्याकडनं विराट रूपातलं चित्र झालं. 2003 साली माझ्याकडनं अक्कलकोट दरबारचं भव्य पेंटिंग झालं. आनंदनाथ महाराजांच्या अभंगांचा, आनंदनाथांच्या अनेक त्यांच्या चरित्र स्तोत्रातनं किंवा आत्मबोधगीतेतनं जे काही शक्ती थोडीफार आपल्याला जी मिळते किंवा जी आपल्याला ऊर्जा त्याच्यातनं प्राप्त होते तर त्याच्यामुळे खूप तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली होती. पण ह्याच्या जोडीला जेव्हा अग्निहोत्र सुरू केलं त्याच्यानंतर माझ्या चित्रात महाराजांच्या डोळ्यांमध्ये जे तेज यायला लागलं त्याचं मुख्य कारण अग्निहोत्र. आणि हे मी नम्रपणे सांगतो की गुरु मंदिरात आल्यानंतर माझ्या लाईफला टर्निंग पॉईंट मिळाले. मी अक्कलकोटचं समाधी मठ आणि गुरु मंदिर हे माझ्यासाठी अलौकिक घटनांच्या इतक्या घटना तिथे माझ्यासाठी आहेत की मी सांगू शकत नाही. म्हणजे आता खरं सांगायचं की भावनेच्या भरात जास्त बोललं जात असेल पण खरं सांगायचं म्हणजे त्या 25 वर्ष मागे जाऊन जेव्हा घटना सगळ्या एक 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 स्मृतीमध्ये येतात त्यांनी भारावायला झाल्यासारखं होतं. कारण लोक माझा आत्ताचा चित्रांमधला प्रवास बघतात, चित्र बघतात, पण त्याच्या मागे खरंच आपल्या आयुष्यात खूप घटना असतात. गुरु मंदिरातल्या बाबतीत तर काय सांगू मी की मला आत्ता सुद्धा गुरु मंदिरात आलं की जी शांतता तिथे जी काय अवर्णनीय तिथे अनुभूती येतात ना त्या मी सांगू शकत नाही. शेवटी एक चित्रकार म्हणून आम्ही शेवटी काहीतरी वेगळं काहीतरी बघण्याचा तिसऱ्यांपेक्षा प्रयत्न करत असतो. बाकीचे लोक बघतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी शोधायची सतत सवय असते. समाधी मठातले काही अनुभव, गुरु मंदिरातले काही अनुभव, वटवृक्षाच्या झाडाखालचे काही अनुभव आयुष्यात विसरू शकत नाही. कारण त्या घटना माझ्या लाईफला पूर्ण टर्निंग पॉईंट देणार आहे. आणि अग्निहोत्र, अग्निहोत्र परंपरा एवढा मोठा भास विषय की हा जर नाही कळला ना तर आपलं आयुष्य
वाया गेल्यासारखं वाटतं। फक्त अग्निहोत्र हा एकच विषय एवढा मोठा आहे की सगळ्या उपासना सगळ्या घटना त्याच्याशी सगळ्या त्याच्या भोवती फिरायला लागतात आणि मनुष्य त्या दिनचर्येच्या साखळीमध्ये त्या चक्रामध्ये तुम्ही अतिशय काय तुमचे सगळे डिसिप्लिन आहेत ना ज्या इनडिसिप्लिन सगळ्या गळून पडतात। आणि पहिली गोष्ट सगळ्यात म्हणजे मनुष्य डिसिप्लिन मध्ये येतो आणि आमच्यासारखे चित्रकार आहेत ना खरं सांगायचं म्हणजे त्यांना डिसिप्लिन नसतं कुठल्या म्हणजे मलाही नाहीये ते अजूनही नाहीये। फक्त एवढं नक्की सांगू शकतो की त्या डिसिप्लिन आणण्यासाठी सूर्योदय सूर्यास्ताचा अग्निहोत्र करणं की तुम्हाला तुमच्या सगळ्या शरीराच्या दिनचर्येला किती साखळीमध्ये आणून सोडतं त्याचा अनुभव मी मात्र खूप वेळा घेतोय। अग्निहोत्राशी रिलेटेड तर किती अनुभव सांगू तेवढे थोडे पण सगळ्या घटना नाही सांगणार। आता फक्त माझ्या पाठीमागे जे आता महाराज दिसत आहेत त्याच्याविषयी फक्त थोडस सांगतो। हे आपल्या अक्कलकोटच्या गुरु मंदिरासाठी आता मी चित्र करायला घेतलंय। शौनक मला रिव्हर्स पीक कसा होत रे अजून हे व्हायचंय फक्त फर्स्ट फिलिंग केलंय आता हे काल अतिशय सुंदर चित्र काढलंय। हो ही फक्त आता चित्राची अगदी बेसिक सुरुवात आहे पण भाव फार सुंदर आले चेहऱ्यावरती म्हणजे त्यांना जसे पाहिजे तसे त्यांनी करून घेतले। अजून डोळे करायचे आता डोळ्याला फक्त मी तिथे रंग लावलाय काम केलेलं नाही काही। अच्छा पण अगदी फोटोग्राफ असेल असं वाटतंय। हा पण ही म्हणजे महाराजांची असीम कृपा आहे की हे आपलं काम नाहीये खरं खरंय। आणि हे करायला किती वेळ लागला आपल्याला सांगितलं तर कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही कारण पेंटिंग मी लाईव्ह केलं होतं काम करताना परवा। हे अख्खं चित्र फक्त 3.5 तासात उभं राहिलंय आणि चित्राचा साईज आहे आता चित्राचा जो साईज आहे तो 8 फूट बाय 6 फूट कॅनव्हासचा साईज आहे। बापरे। आणि हे आपल्या अक्कलकोटच्या गुरुमंदिरासाठी चित्र करतोय। होय। आणि या हे चित्र करण्याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला थोडी सांगतो। एक स्केच महाराजांचं ते करून ठेवलंय की संपूर्ण ते जरा काढून थोडीशी पार्श्वभूमी एवढ्याकरता सांगतो। चित्र करायची प्रेरणा मला आता ज्या दिवशी नरसिंहस्वती जयंती जी होती नरसिंहस्वती जयंतीला मी अक्कलकोटला गाणगापूरला जायचं म्हणून मी यायला निघालो। अक्कलकोटला आल्यानंतर मी गुरुमंदिरात आलो आणि आम्हाला इच्छा होती की आपण प्रसादासाठी याला जावं गाणगापूरला दर्शनासाठी डोकं टेकायला तिथे आलो तर तिथे आल्यानंतर ते तिथे मला खूप आग्रह केला तिथे की तुम्ही गाणगापूरला प्रसाद घ्यायचे इथेच प्रसाद घ्या तर मी म्हटलं महाराजांची इच्छा असेल म्हणून म्हटलं आपण तिथेच घ्यावा। आणि प्रसाद घेत असताना माझ्या मनात असं आलं की आपल्याकडनं अक्कलकोटच्या गुरु मंदिरासाठी काहीतरी सेवा व्हायला पाहिजे आणि फक्त एवढंच एक डोक्यामध्ये घेऊन मी तिथे आलो होतो। तोपर्यंत मी अक्कलकोटसाठी काय गुरु मंदिरासाठी काय करणार आहे काय आहे पण मला खूप असं वाटायला लागलं की आपण अक्कलकोट गुरु मंदिरासाठी काहीतरी करावं। आणि तिथे मला एक महाराजांनी तिथे त्या गुरु मंदिरातल्या जरावे मी जी काही साधना तिथे थोड्या वेळ केली तिथे जे रूप मला दाखवलं ते असं वाटलं की आपण या रूपामध्ये महाराजांचं चित्र अक्कलकोटच्या गुरु मंदिरासाठी मोठं पेंटिंग आता लवकर गेल्या गेल्या सुरू करावं। आणि मी म्हणायपर्यंत तिथल्या एका साधकांनी तुमच्या गुरु मंदिरातल्या मला तीच गोष्ट सांगितली आणि मला त्याचं खूप अप्रूप वाटलं। आणि मग मी आता ठरलं होतं की तसंही म्हणलं आपल्याला महाराजांचं चित्र आपल्याला लवकर करू आणि म्हणलं श्रावणामध्ये चित्र द्यायचं ठरवू। आणि दरम्यानच्या काळात हे कोरोना संकट एकदम उग्र झालं आणि आता म्हणलं हीच संधी आहे की आता महाराजांचं चित्र करायला घेऊ। तर ह्याच्यात ही संपूर्ण जे चित्र जे आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठी संकल्पना महाराजांनी मला या चित्रासाठी दिली आहे आणि ह्याच्यासाठीच काय ते मार्गदर्शन करण्याची त्यांची जी काय पद्धत आहे ती मला कधी कधी आपल्याकडे कळण्या एवढी आपली कुठलीच आपल्यामध्ये क्षमता नसते पण महाराज कुठल्या कुठल्या माध्यमातून काय काय गोष्टी घडवून ते आपल्याला दाखवतात। आता त्यातला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे हे चित्र फक्त 3.5 तासात जे आता दिसतंय समोर ते 3.5 तासात उभं राहिलंय आणि 8 फूट बाय 6 फुटाचा कॅनव्हास आहे आणि हे फक्त अजून फर्स्ट फिलिंग आहे म्हणजे मी अजून सेकंड फिलिंग केलेलं नाहीये चित्रावर। आता जे चित्र दिसतंय तो फक्त त्यातला एकच पार्ट आहे
आणि ह्याच्यात संपूर्ण शरीरावरती देवता आहे महाराजांच्या, आणि या देवता ज्या आहेत तर महाराजांच्या मस्तकाच्या बरोबर वरती अजून तिथे सगळं व्हायचंय, तिथे गायत्री माता आहे मस्तकाच्या वर, आणि मस्तकावर कपाळावरती गजानन आहे. नंतर इथे गळ्यामधली जी महाराजांच्या गळ्यातली जी कंठमाला जिथे असते इथे, तर तिथे महाराजांच्या संपूर्ण गळ्यामध्ये नवग्रह सगळे दाखवणार आहे. तर ते गळ्यामध्ये हा कागद जरा इथे एक मिनिट लावता येईल तो कुठे तुमचा. तर या संपूर्ण चित्रामध्ये महाराजांच्या अंगावरती देवता आहे. इथे अगदी तुम्ही सगळं बघितलं, अगदी ते सेंटरला इथे भगवान शिव आहेत, इथे वरती कंठाच्या इथे बरोबर खाली एवढ्या भागामध्ये इथे सूर्य आहेत, आणि इथे संपूर्ण गळ्यामध्ये नवग्रह, आणि या नवग्रह म्हणजे देवतांच्या रूपात असणार आहेत, कारण हे महाराजांचं एक प्रकारचं भव्य विराट रूपच आहे. आणि नाभिकमलाच्या इथे इथे शेषशाही विष्णू आणि लक्ष्मी दाखवून विष्णूंच्या नाभिकमलात आलेल्या कमलामध्ये ब्रह्मदेव आहेत, आणि उजव्या हातावरती महाराजांच्या इथे इथे वरुण आणि अग्निदेवता वरती आहेत. इथे शिवाच्या बाजूला इथे पार्वती माता आणि कार्तिक स्वामी आहेत. इथे विष्णू जिथे दाखवणार आहे त्या भागामध्ये इथे हे सारण, त्याचे स्केचची सारण ही अशी पहिलं रफ जे स्केच पहिलं केलं होतं ते सारणपणे असं आहे. दिसतंय का आपल्याला थोडस? छान दिसत, छान दिसत. हा, तर इथे इथे परशुराम आहेत. परशुरामांची इथे वरती जी सगळ्या परंपरा जी दाखवली आपली, तर इथे वरती दत्तगुरु आहेत. सगळ्यात वरती गायत्री माता आहे, इथे दत्तगुरु आहेत, इथे भगवान परशुराम आहेत, इथे ललिता महात्रिपुर सुंदरी आहे. महाराजांच्या मस्तकाच्या वरती गायत्री माता आहे, मस्तकावरती गणेश आहेत. गळ्यामध्ये हे सगळे नवग्रह दाखवलेत, आणि या सगळे जे नवग्रह आहेत ते देवतांच्या रूपात आहेत. नंतर इथे जे आहे इथे भगवान शिव आहेत, भगवान शिवाच्या इकडच्या बाजूला कार्तिक स्वामी, इकडे पार्वती माता आहे. नंतर इथे महावीर, आता ह्याचा थोडासा बदल असा महाराजांकडनं आला आहे की त्याच्यामध्ये इथे विष्णू घेऊन विष्णूच्या नाभिकमलामध्ये वरती ब्रह्मदेव दाखवतो, आणि इथे विष्णू आणि लक्ष्मी दोघेही इथेच दाखवणार आहेत. इथे गरुड आणि हनुमंत आहेत, हातावरती महाराजांच्या सरस्वती आहे, आणि या महाराजांच्या या हातात इथे जे दिसतात ह्या इथे सगळे दशावतार असणार आहेत. दशावतार हे नऊ अवतारापर्यंत आपण इथपर्यंत आलोय, आणि दहावे अवतार म्हणून आपण गजानन महाराजांना इथे दाखवतो. आणि इथे महाराजांच्या बरोबर बाजूनी बाळप्पा महाराज इथे दाखवतोय आपण. इथे बाळप्पा महाराज आहेत, इथे गंगाधर महाराज आहेत, इथे गजानन महाराज आहेत. आणि हे जे खालच्या बाजूला हे संपूर्ण विराट रूप असल्यामुळे हे एक प्रकारचं विराट रूपच दाखवलंय की खालची जी भूमी आहे, तर गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या भूमीवरती प्राचीन काळी जमदग्नी ऋषींचा जो आश्रम होता तर ती संकल्पना मी याच्यात दाखवतोय. आणि जमदग्नी ऋषी अग्निहोत्र करतायत, आणि अग्निदेवता त्याच्यामध्ये प्रकट झालेल्या दाखवल्यात. इथे बाजूला गायींचा गोठा वगैरे अशा पद्धतीने, पण संपूर्ण भव्य रूप राखी त्याच्यात, त्या भव्य रूपात वरती महाराज विराजमान झालेत सर्व देवतांसहित. आणि या दोन्ही परंपरा म्हणजे गायत्री दत्तगुरु परशुराम आणि ललिता त्रिपुर सुंदरी, आणि इकडच्या बाजूनी पुन्हा तीच परंपरा महाराजांच्याकडनं बाळप्पा महाराज, गंगाधर महाराज, गजानन महाराज. पण हे दोन जे कनेक्शन आहे मुद्दा म्हणून ते दाखवण्यासाठी दोन्ही परंपरा याच्यात दाखवल्या, आणि ते संपूर्ण चित्रामध्ये आता अधिष्ठित होतील. माझा अंदाज आहे चित्र पूर्ण व्हायला 2-2.5 महिने लागावेत, 2-2.5 महिन्यात पुत्र पूर्ण होईल असं वाटतंय. पण आता चित्र ज्या वेगाने उभं राहिलंय त्याच्यावरून नक्की सांगू शकतोय काम माझं नाहीये, कारण 3.5 तासामध्ये पेंटिंग उभं राहिलंय, सगळं फर्स्ट फिलिंगच एवढ्या वेगाने झालं. तर आता डिटेलिंग खूप आहे त्याच्यात, हळूहळू एक एक गोष्टी त्याच्यात जेव्हा यायला लागतील तेव्हा त्या गोष्टी खऱ्या अर्थाने चित्रबद्ध होतील. कारण बऱ्याच वेळेला कसं चित्र अपूर्ण स्टेज मध्ये असताना तेव्हा ते कळत नाही. फारच सुरेख, फारच सुरेख आहे, आणि संकल्पना खूप तुम्ही परिपूर्ण घेतली आहेत सगळी. हा, आणि कदाचित त्याच्यात ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी जर राहिल्या असेल त्यामध्ये, त्या महाराजांच्याकडनं माझा आजपर्यंत अनुभव असा आहे की ज्या आपल्याला आपल्याकडनं आपली बुद्धी खूप त्रुटींनी भरलेली असते, आणि महाराज कुठल्या तरी माध्यमातून काहीतरी येऊन त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला ऐन वेळा करायला लावतात, त्याच्यात बदल करायला लावतात. कित्येक वेळा त्या एखादी गोष्ट जर त्यांच्या मनासारखी नसेल किंवा ती आपल्याला कळली नसेल तर त्या वेळेवर पुरतं चित्र थांबून ठेवतात,
हे मी अनुभव गेल्या 25 वर्षाच्या माझ्या चित्र साधनेमध्ये खूप वेळा घेतलेत. फक्त एवढं नक्की सांगतो की जेव्हा या साधारणपणे 4x3 पेंटिंग करायला मला फिगर उभी करायला 3-4-5 दिवस लागतात, आणि अक्कलकोटच्या गुरु मंदिरासाठी पेंटिंग करताना 3.5 तासात चित्र उभं राहतं, हा सुद्धा माझ्यासाठी परत चमत्कारच आहे. लोकांना काय वाटतं खरं सांगायचं की चमत्कार चमत्कारांच्या पाठीमागे लागू नये, महाराज स्वतः म्हणायचे तेव्हा चमत्कार म्हणून नाही पण आपली श्रद्धा वाढवण्यासाठी महाराज या घटना करत असतात. आणि जेव्हा एखाद्या प्रासादिक ठिकाणी महाराजांच्या ठिकाणी महाराज जेव्हा जाणार असतात ना तेव्हा तिथे फार मोठी ऊर्जा त्यावेळेला त्या काम करताना मिळते, म्हणून त्या चेहऱ्यात ते दिव्य तेज येतं. मला आता सुद्धा तुम्हाला सांगतो 3.5 तासात चित्र होणं हे माझ्यासाठी सुद्धा थक्क करणार आहे. आता पहिलं फिलिंगच असं झालंय की मला वाटतं की पुढचं कामाला मला खूप वेळ लागेल. अच्छा. कारण एवढा मोठा कॅनव्हास प्रोफेशनल पेंटिंग करताना मला 15 दिवस पण लागले असते, 12-15 दिवस. चित्र आता 3.5 तासात उभं राहिले. आणि अजून तुम्हाला सांगतो अजून चेहरा व्हायचा आहे, हा चेहरा फक्त प्राथमिक पहिलं फिलिंग आहे फक्त. तर त्याच्यातच महाराजांच्या चेहऱ्यात इतकं ते झालंय. फारच सुरेख. आणि जशा जशा त्याच्या अंगावरच्या देवता येतील तुम्हाला मगाशी दाखवलं त्याप्रमाणे त्यानंतर चित्रात एकदम खूप तेज येणार आहे. आणि जे त्याच्यानंतर खऱ्या चित्रातले बदल सुरुवात होतील. माझा अंदाज आहे की 2 महिन्याचा पूर्ण त्याच्यात कालावधी आहे, म्हणजे याच्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या महाराजांकडनं आदेश स्वरूपात आपल्याला येतात तर त्याच्यात काही गोष्टी ते असं ठरवलंय की जे नवग्रह काढायचे आहेत ना ते नवग्रह सुद्धा गळ्यामधले त्या त्या दिवशी काढणार आहे. म्हणजे आता समजा हे इथे नवग्रहांचे इथे आकार दिसतायत तर रविवारी सूर्य काढणार, सोमवारी चंद्र काढणार, मंगळवारी मंगळ काढणार, बुधवारी बुधग्रह काढणार, ते सुद्धा मी ठरवलंय की त्या त्या ग्रहांच्या प्रतिष्ठापना महाराजांच्या शरीरावरती त्या दिवशीच करायची. ते चित्रात जरी असले तरी त्या स्थापना त्या त्या त्यांच्या घराच्या दिवशी करायची. आणि असं टोक्यात ठेवून चित्राला सुरुवात केली आहे. आता सगळं पुढचं जे काय आहे ते सगळं स्वामी महाराज आणि आपली ताकद नाही. मला हे बघा ह्या आनंदनाथ महाराजांची त्यांच्या स्तोत्रांच्या ज्या काही आतापर्यंत उपासना करत आलो आज त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलोय. माझी म्हणजे ह्यांच्यापर्यंतच पोहोचणं इतकं कठीण आहे. खरंय. स्वामी महाराज खूपच लांब राहिले माझ्यासाठी. मी त्यामुळे मी त्यांच्यावरती सगळा पूर्ण विश्वास ठेवून अत्यंत श्रद्धेने जे काय करायचा प्रयत्न करतो. शेवटी बुद्धी दाते सर्वस्वी महाराज आहेत. मी फक्त त्यातलं माध्यम आहे. म्हणजे आपल्याला असं आपण तोच कायम आहे ठेवावा. मी नेहमी समजतो की आपण चित्रकार वगैरे आपल्याला फक्त काय म्हणतात त्याला आपलं घर चालवण्यासाठी उपजीविकेसाठी दिलेली कला आहे. महाराजच चित्रकार आहे तर महाराजच काढून घेणारे तर त्यांच्या सगळं तेच त्यांचं फक्त आपल्याला कुठेतरी त्यांना गरज असतात एक माध्यम उचलतात आणि कामाला लावतात. तसं आपलं माध्यम केलेलं आहे. चित्र त्यांचे ते काढून घेतात. फार छान. आता मी बसून घ्या. हो आता तुम्ही बोलात तरी चालेल. हा थोडक्यात म्हणजे आपल्याशी चर्चा करण्याची भूमिका सांगतो थोडक्यात. आपण जसं आता म्हणजे स्वामींचं चित्र दाखवलं सगळं बरं का, आणि या चित्रामधनं जी काही आपण तो संदेश मांडताय की सर्व जे काही या सृष्टीतील जे काही देवतत्व आहे स्वामींना आपण भगवान दत्तात्रयांचे अवतार मानतो आणि त्यांच्याकडनं त्या भूमिकेतनं बघितलं जातं. म्हणजे भगवान दत्तात्रयांचे एक चौथे अवतार या योगामधले आणि त्या भूमिकेमधनं त्यांच्या सगळे भक्त म्हणा किंवा त्यांचे सगळे जे काही त्यांच्याकडे श्रद्धा ठेवतात ते त्या भूमिकेतून त्यांच्याकडे बघतात. आणि अक्कलकोटला त्या अनुषंगाने महत्व खूप आहे कारण ही अत्यंत प्राचीन अशी तपोभूमी आहे अक्कलकोटची बरं का. अगदी बरोबर. आणि अक्कलकोटमध्ये ह्याच्या आधी हजारो वर्ष आधी भगवान दत्तात्रयांचा संबंध आलेला आहे खूप जवळचा. म्हणजे इथं जवळ एक स्थान आहे अक्कलकोटच्या जवळ जिथे असं म्हणलं जातं पुराणांतरचा जसा उल्लेख आहे की इथे भगवान दत्तात्रयांनी भगवान परशुरामांना दीक्षा दिलेली आहे इथे बरं का. अक्कलकोटजवळ आहे का. हो अक्कलकोट जवळ आहे. आणि ही भूमी अत्यंत प्राचीन अशी तपोभूमी अनेक संतांनी ऋषींनी इथे येऊन तपाचरणं केलेली आहेत आणि त्या कारणामुळे अक्कलकोटची निवड स्वामींनी त्यांच्या प्रकटनासाठी केली. म्हणजे प्राचीन ह्या गावचं नाव प्रज्ञापूर नाही आहे, विद्यानगर हे नाव आहे बरं का. आणि वैश्विक जी काही वैदिक ज्ञान आहे
ते इथून प्रगट होणार या भूमिकेतून स्वामी अक्कलकोटला आले होते. म्हणजे खूप वेळेला आपण हे जसं आत्ता तुम्ही मगाशी आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही जी मांडणी केलीत की स्वामींच्या चरणी आपण श्रद्धा आहे आणि त्यांच्या चरणी आल्यानंतर भक्तीचा ओघ सुरू होतो, तो अंततः अग्निहोत्रापर्यंत आपण स्वयं स्वयं पूर्णपणे आलात. म्हणजे आपण प्रवास करत अनुभव घेत घेत अग्निहोत्रापर्यंत आलात बरोबर. आणि ह्याच्यामुळे मी मला आपल्याशी चर्चा करायची होती, कारण असं खूप लोक कमी लोक आहेत जे अभ्यास करत करत अग्निहोत्रापर्यंत आलेत आणि किंवा अनुभव घेत अग्निहोत्रापर्यंत आले. एक तर लोक स्वामी भक्त होतात किंवा अग्निहोत्री होतात, दोन्ही एकत्र येणे अजून म्हणावं तसं झालेलं नाहीये. पण त्याची भूमिका आहे ती सांगतो की आपण नेहमी स्वामींकडे बघताना असं सांगतो की श्रीशैलमच्या त्या तिथे स्वामी कदळी वनामध्ये ध्यानस्थ होते, 350 वर्ष त्यांनी दपाचरण केलं बरोबर आणि तिथून मग भारत भ्रमण करून अक्कलकोटला इथे आगमन झालं आणि मग अक्कलकोटमध्ये 20-21 वर्ष निवास करून अनेक भक्तांना त्यांनी लीला दाखवल्या ह्या स्वरूपाचं आपल्याला पूर्वपीठिका आतापर्यंत सांगितली गेली ती माहिती आहे आपल्याला. बरोबर. पण म्हणजे स्वामींचं वर्णन करताना, स्वामींच्या जीवनचरित्राचं वर्णन करताना त्यांनी दाखवलेल्या लीलांविषयीचं अधिक वर्णन केलं जातं, कारण ते कुठेतरी मनामध्ये भक्ती उत्पन्न करतं. बरं का? बरोबर. त्यांनी केलेल्या तात्विक मार्गदर्शनाविषयी तशी चर्चा केली जात नाहीये, कारण एखादी सत्पुरुष असतील जे इतके समजा स्वामींच्या म्हणजे भगवान दत्तात्रयांसारखी एखादी पुण्यपावन एखादी विभूती 300-350 वर्ष तपाचरण करून अक्कलकोटला येऊन इथल्या ग्रामस्थांसमोर काहीतरी छोट्या लीला कराव्यात म्हणून आलेले नसतात. बरं का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यांची भूमिका करून सीमित करणे हे फार त्यांची अल्प ओळख करण्यासारखं, अल्प परिचय घेण्यासारखं आहे. स्वामींनी असं सांगितलं की अक्कलकोट येथे हे प्राचीन जे काही तपोभूमी आहे इथे राहून त्या तपोभूमीमधनं वैश्विक धर्मकार्य व्हावं अशी आमची भूमिका आहे. म्हणजे बाळप्पा महाराजांना जेव्हा त्यांनी बोलून सांगितलं की यावत चंद्र दिवाकर प्रचार करायचा आहे तुम्हाला, बरं का, त्याच्यासाठी हे गुरुमंदिरात तुम्हाला गुरुपीठ दिलेलं आहे, म्हणजे इथे राहून कर्मकांडात्मक विषय मांडण्यापेक्षा जो मूल धर्ममार्ग होता, स्वामी म्हणाले होते की तुमचे आई वाड वडील गेले त्या मार्गाने जा म्हणून असं सांगितलं होतं त्यांनी. वाड वडील कोण? तर वाड वडील म्हणजे जे ऋषी मुनी होते ते ज्या मार्गाने गेले असतील तो मूळ वैदिक मार्ग जो होता जो काय सनातन धर्म म्हणून सांगितला गेला असेल तिथे जावं, तिकडचा तुम्ही शोध करा आणि त्याचा शोध घेऊन त्याचा प्रचार करा, त्याच्यासाठी हे गुरुपीठ स्थापन केलंय अशा भूमिकेमध्ये अक्कलकोटला त्यांनी बघितलं होतं. म्हणजे अक्कलकोटमध्ये येणे, 20-21 वर्ष त्यांच्या सहवासाने ही भूमी पावन करणे, त्यांच्या सहवासाने पुनित झालेली ह्या भूमीमध्ये त्यांना कुलदीपक म्हणलं, त्यांनी त्यांची निवड करून त्यांना एक गुरुपीठ स्थापन करायला लावणे आणि एक गुरुपीठाच्या माध्यमातून एक असं कार्य उभं करा जे यावत चंद्र दिवाकर जायला पाहिजे, जब तक सूरज चांद रहेगा म्हणतात तसं, तोपर्यंत धर्मकार्य चालत राहावं आणि विश्व म्हणजे हा जो काही भारताचा अध्यात्माचा वेदांचा जो काही धर्मसंदेश आहे तो वैश्विक व्हावा अशी त्यांनी भूमिका मांडली की वेदधर्म विश्वधर्म व्हावा. आणि या भूमिकेमध्ये तुम्ही कार्य करावं अशी बाळप्पा महाराजांना त्यांनी आदेश दिला होता. त्या अनुषंगाने बाळप्पा महाराजांनी भारत भ्रमण केलं, अनेक ठिकाणी स्वामी मठांची स्थापना केली, पुढे गंगाधर महाराजांनी ते चालू केलं की अनेक ठिकाणी प्रवास केले, भक्त निर्माण केले, शिष्य निर्माण केले, संप्रदाय वाढवला आणि मग परम सद्गुरूंच्या साठी म्हणून ते पीठ व्हावं अशी गंगाधर महाराजांना दृष्टांत देखील दिला होता की परीस तुझ्या जवळ जे आहे तू कुठं बाहेर हुडकतोयस म्हणून. बरं का? म्हणजे कस्तुरी तुझ्या घरातच आहे, कुठं बाहेर हुडकतोयस अशा स्वरूपाचं त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला होता की जेव्हा उत्तराधिकारी निवडायची वेळ आली होती तेव्हा. आणि मग परम सद्गुरूंच्या माध्यमातून हा धर्म संदेश जो दिला गेला स्वामींच्या गुरुपीठावर ना, हा अक्कलकोटचा आपल्या पुरता तुमच्या माझ्या पुरता असा नव्हे तो विश्वभर जावा ही अपेक्षा होती. वैश्विक जावा ही अपेक्षा आहे. अग्निहोत्राच्या प्रचाराच्या माध्यमातून जी धर्मावरती आलेली ग्लानी आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे जे म्हटलं गेले गीतेमध्ये, धर्मावरची ग्लानी येते म्हणजे काय, धर्मावरती बाहेरनं आक्रमण व्हावी इतकाच मर्यादित अर्थ नाही येतो, आंतरिक देखील त्याच्यामध्ये जेव्हा धर्म मर्यादांवरती ग्लानी यायला लागते तेव्हा ते पुसून टाकण्यासाठी आम्ही दर युगामध्ये जन्म घेऊ आणि ती ग्लानी पुसून काढण्यासाठी मूळ धर्ममार्ग सांगण्यासाठी धर्मकथन करण्यासाठी आम्ही अवतार धारण करू असं जे भगवान कृष्णाने म्हटलं होतं त्याची पूर्वपीठिका त्याची सगळी बॅकग्राऊंड अक्कलकोटची आहे की अगदी बरोबर. इथून हे कार्य वैश्वभर जावं आणि इथून ह्या ज्या काही धर्मसंदेष्ठा म्हणून परमसद्गुरूंची निवड झाली होती त्यांच्या माध्यमातून ह्याचं प्रकटन व्हावं ह्या धर्म संदेशाचं आणि त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका विश्वभर जावी अशी ही अक्कलकोटची भूमिका आहे. त्यामुळे अक्कलकोटला बघताना
कुठलं तरी नवं, जसं आम्हाला लोक नेहमी येतात की तुमच्याकडे गर्दी का नाही, इथे गर्दी करण्यासाठी म्हणून अक्कलकोट उभं केलेलं नव्हतं स्वामींनी, ते बाहेर जाऊन धर्मकार्य उभं करा म्हणून सांगितलं होतं. आणि कुठलं तरी नवं मठ उभं करावं, कुठलं तरी नवं संस्थान उभं करावं, तिथं तशी अक्कलकोटची भूमिका नाही. अक्कलकोटची भूमिका ही धर्मप्रचाराची भूमिका आहे, सेवाकार्याची भूमिका आहे, शरणागत भावाची भूमिका आहे. आणि एक भक्तिभावाने शरणागत भूमिकेतून धर्माचा प्रचारक मी आहे अशी अक्कलकोटची भूमिका आहे, अशी स्वामी समर्थांच्या गुरुपीठाची भूमिका आहे, ही गुरुमंदिरची भूमिका आहे आणि हीच अग्निहोत्र प्रचारामागची भूमिका आहे. बरं का? आणि ती आज आपण जगभरामध्ये जसं मी एडवर्डचं उदाहरण दिलं, म्हणजे असे अनेक आपले अग्निहोत्र प्रचारक आहेत, अग्निहोत्र आचरण करते आहेत, जे भारतभरात काम करतायत, जगभरामध्ये काम करतायत आणि खूप श्रद्धेने, खूप भक्तीने, खूप निष्ठेने ह्या कार्यामध्ये जुडलेले आहेत. बरं का? आणि त्या लोकांना म्हणजे महाराजांची जशी एक 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 काय म्हणतात त्याला, जी भूमिका होती की सगळी लेबल काढून या म्हणायची महाराज. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण आता मगाशी म्हणत होतात की जी काही पारंपरिक भारतामध्ये जी काही वर्णव्यवस्था आहे बरं का, ती महाराजांना मान्य नव्हती, म्हणजे स्वामी समर्थांनीच ती खोडून काढली की हे आम्हाला मान्य नाही म्हणून. बरं का? ते म्हणजे आपल्या परंपरेमध्ये ह्याला कुठं स्थान नाहीये की मानव निर्मित द्वंद्व महाराजांना मान्य नव्हतं. महाराज म्हणाले की ते अवैदिक आहे म्हणून, की मानव निर्मित सगळे छेद जे आहेत की हा तो मी तो हा अमुक हे आपल्याकडे मान्य नाहीये. म्हणजे कटाक्षाने महाराज पाळायचे मी तुम्हाला सांगतो की महाराजांच्या समोर परदेशी म्हणलेलं चालत नसायचं. म्हणजे आता एडवर्ड कोणी म्हणेल ना की अरे आपले परदेशी पाहुणे आलेत म्हणून, परदेशी म्हणायचं नाही, म्हणायचं परदेश कोणी ठरवला म्हणालेत, आमच्यासाठी कुठलाही परका नाहीये, सर्व भूमी गोपाल की. बरं का? असं म्हणा म्हणायचे की आमचे ऑस्ट्रियन बंधू आलेत, आमचे अमेरिकन भाऊ आलेत, आमचे जर्मन काकू आले आहेत. बरं का? अशा भूमिकेत मांडा. आणि जो काही खरोखर वसुदैव कुटुंबकमचा विचारांचा आहे तो पुनर्जागृत करावा अशी महाराजांची भूमिका होती. त्यामुळे जे काही मानवनिर्मित भेद होते जातीपातीचे, धर्माचे, भाषेचे, अन्नाचे, देशाचे, जितके काही मानवाला मानवाची विभक्त करणारी जे काही भूमिका आहेत, ही सगळी लेबल मागे टाकून द्या. आजपासून नव्या योगाची प्रारंभ आपण करत आहोत, स्वामींच्या गुरुपीठावर स्वामींच्या आशीर्वादाने एक नव्या योगाचा प्रारंभ आपण केलेला आहे. त्या नव्या योगामध्ये एकच धर्म आपण मानतो म्हणायची की मानवता धर्म मानतो. वेदांना अपेक्षित असलेला, स्वामींना अपेक्षित असलेला जो काही धर्म संदेश आहे तो मानवतेचा धर्म आहे, मानवाला मानवाशी जोडणार आहे. प्रेम, श्रद्धा, भक्ती ह्या मूल्यावरती आधारित आहे अशी ही विचारसरणी आहे. आणि त्याच्यासाठी ते स्थापन करण्यासाठी घरोघरी अग्निहोत्र करायला लावा अशी भूमिका त्यांची होती. की ही जितकी काही विभक्ती झाली त्वचेच्या वर्णावरनं असेल, कुठल्या तरी दुसऱ्या वर्ण व्यवस्थेवरनं असेल, ही सगळी पुसून काढा. पुरुष स्त्री भेद नको, ऊच नीच नको, आपला परका हे भेद नको, कुठलंच नको. मानवाला मानवाशी प्रेमाने जोडा. एक असा वैश्व उभं करूया, एक असं जग उभं करूया जे एकमेकाच्या सहकार्याने उभं राहील, ज्ञानाने उभं असेल, एकमेकाशी संघटित असेल, असा एकसंघ मानव समाज निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले, त्याच्यासाठी गुरुपीठ स्थापन केलं, त्याच्यासाठी गुरुमंदिर उभं राहिलं. त्या गुरुमंदिरमधनं बाळप्पा महाराजांनी काम केलं, गंगाधर महाराजांनी काम केलं, परमसद्गुरूंनी काम केलं आणि आजही ते काम जगभरामधले आपले कार्यकर्ते. मगाशी महाराज मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता सांगता सांगता विसरलो जी, आपण मगाशी एडवर्डचा विषय काढला होता ना. एडवर्डला मी फक्त सगळं झाल्यानंतर विचारलं होतं की एडवर्डला म्हणलं की तुला माझ्याकडनं काय देऊ. एडवर्डनी फक्त एकच माझे हात हातात घेतले आणि मला म्हणलं मला एवढंच वचन दे की मी आजपासून अग्निहोत्र चालू करेन. म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की जेव्हा आपल्या एक भारतीय लोकांचं एक साधारणपणे एक पिंड आहे, परदेशातल्या माणसाने आपल्याबद्दल इथे काही सांगितलं ना की आपल्याला ग्रेट वाटतं. आपल्या इथे ते आपल्याकडे ती म्हण आहे ना, विकत तिथं विकत नाही. तसं आपल्या लोकांना खरंच म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या गोष्टीला विसरतो की अग्निहोत्र ही जर आपली परंपरा आहे, परदेशी लोक इतक्या सहजपणे म्हणजे परदेशात राहणाऱ्या कुठल्या इतक्या लांब दूरपर्यंत राहणाऱ्या लोकांपर्यंत इतका विषय सहज पोहोचतो. जर्मनीतले त्याच्या बोलण्यात जे आलं होतं की जर्मनीतले 70% शेतकरी हे अग्निहोत्र करतात आणि आपल्या लोकांना त्याच्याबद्दल गंध नसावा हे याच्यासारखं म्हणजे जगातलं वाईट काही नाही. म्हणजे अग्निहोत्र ही आणि मी स्वतः माझा अनुभव सांगतो महाराज की अग्निहोत्र सुरू केल्यापासून माझ्या महाराजांच्या चित्रांमधल्या डोळ्यातलं तेज आहे ना ते भयंकर वाढलं. म्हणजे ते मी काढतो म्हणून नाही, ते अग्नीची कृपा की त्या अग्नीचं तेज डोळ्यात यायला लागलं सांगितलं. आणि स्वामींनी सांगितलं होतं त्यांच्या अवतार काळात देखील त्यांनी दाखवलं होतं की येणारा काळ अग्निउपासनेचा काळ आहे आणि त्या अग्निउपासनेच्या त्या मूळ वैदिक जो काही उपासना मार्ग आहे, जो काही मूळ वैदिक संदेश आहे, जो बंधुतेचा संदेश आहे,
ती तो भाव हृदयामध्ये प्रगट व्हावा, सात्विक भाव प्रगट होण्यासाठी घरी अग्निप्रज्वलन व्हायला हवं, घरी अग्नि उपासना व्हायला हवी, ह्या वेदांचा मूळ गाभा आहे. बरं का, म्हणजे मानव हा जन्मतः प्रेमळच आहे, तो तथाकथित सामाजिक अनुभवांमधनं द्वेष शिकतो. बरं का, ते नको आता इथून पुढे. आता इथून पुढे द्वेष नको, हिंसा नको, मत्सर नको, राग नको, हे सगळं नको आता. आणि फक्त व्यक्तींमधनंच नको, समाजामधनंच, संपूर्ण मानव समाजातनं पुसून काढा, अशी स्वामींची भूमिका आहे. त्याच्यासाठी वेदांचं पुनरुज्जीवन व्हावं, वेद मार्गाचं पुनरुज्जीवन व्हावं, शास्त्राचं पुनरुज्जीवन व्हावं, मूळ उपासनेचं पुनरुज्जीवन व्हावं, अशी ती अक्कलकोटची भूमिका आहे. आणि ती खूप विस्तारित आहे. बरं का, म्हणजे अक्कलकोटकडे बघताना की ऑलरेडी एक 500, म्हणजे महाराज आम्ही म्हणायचे, जसं उदाहरणार्थ आपण शिवपुरी विषयी मला काल म्हणत होतात की शिवपुरीमध्ये आल्यानंतर स्वामी मठात आल्यासारखं वाटत नाही, कुठल्याही स्वामी मंदिरात आल्यासारखं वाटत नाही. तर शिवपुरीची अर्थात शिवपुरीची भूमिका महाराजांची काय होती की जगभरातनं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधनं लोक इकडे येणार, मग वेगवेगळ्या मानसिकतेचे असतील, धर्ममान्यतांचे असतील, राहणीमानीचे असतील, इथं आल्यानंतर त्यांना परक वाटू नये, इतकं त्याला न्यूट्रल ठेवा म्हणायचे ते. बरं का, म्हणजे इथं आल्यानंतर की एका कुठल्या तरी विशिष्ट संप्रदायात मी आलोय असं वाटू नये, हा संप्रदायिक विचार नाहीये. किंबहुना संप्रदाय नको आता इथून पुढे, फक्त एकच संप्रदाय करा, विश्व मानवाचा एक संप्रदाय करा, ही स्वामींची भूमिका होती. त्याच्यासाठीच हे केंद्र अक्कलकोट मधलं शिवपुरी हे जे आहे हे आपलं जागतिक केंद्र असं आपण त्याकडे बघतो. तुम्हाला सांगायला मला आनंद ह्याचा होतो की आज जगभरामधून जी आज एडवर्डसारखी असंख्य लोक जी कामं करतायत ना, ते जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा ते परदेशी म्हणून बघतच नाहीत. म्हणजे एडवर्डला मी माझा काकाच समजतो, मी लहानपणापासून त्याला बघितलेलं आहे. फक्त मी त्याला सुरुवातीला एडी अंकल म्हणायचो, तर त्याला मी एवढा म्हातारा झालो नाही, मला अंकल म्हणू नका, मला दादा म्हणलं तर बरं वाटेल. म्हणणार एडी दादा म्हणलं अवघड म्हणलं बरं का. पण खरंच त्याच्यासारखी सेवा बघितल्यानं आपल्याला लाज वाटते. मला त्याला भेटल्यानंतर माझ्या इतक्या संकल्पना माझ्या इतक्या बदलत गेल्या ना की एखाद त्या लोकांकडे बघण्याची एवढी क्षमता आहे की ते आपल्या देशात राहत नसून सुद्धा ते आपल्या देशावर एवढं प्रेम करतात, आपल्या सद्गुरूंवर एवढं प्रेम करतात आणि आपल्या सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या संकल्पनांना एवढ्या पद्धतीने. आणि मला वैयक्तिक सांगतो म्हणजे मगाशी तुम्हाला सांगता सांगता माझा छोटासा एक गोष्ट फक्त सांगायची राहून गेली की अग्नीचा आता तुम्ही द्वारकाबाईमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर साईबाबांच्या शिर्डीच्या साहेबांमध्ये अग्नीचीच उपासना मुख्य आहे. अग्नीचा तिथे जो हे आहे तो मी शिर्डीच्या साहेबांचं एक पेंटिंग एकदा मी पहाटे 5 वाजता 3:30 उठून सुरू केलं आणि मला एका दिवसात 8 फूट पेंटिंग करायचं होतं. तर ते 8 फूट मी केलं, ते उभं केलं पेंटिंग आणि उभं करत गेलो आणि रात्री माझं 12-12:30 हाताची नस असते ती माझी हातावरती नस इतकी सुजली की मला हातात ब्रश धरणं मुश्किल व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर मला चित्र हातच लावता येणार, चित्र बरंचसं पूर्ण झालं होतं. तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते, मी शेवटी ब्रश खाली ठेवला. पण त्याच्यानंतर मला 3 महिने हातात ब्रश घेता येत नव्हतं आणि इतका हात सुजला माझा की हाताची पूर्ण जी बोटं असतात इथे ते इथे संपूर्ण माझी हाताची शीर माझी सुजली आणि मला काही काम करता येणार अंगठ्याची शीर सुजल्यामुळे. आणि त्या दरम्यान अग्निहोत्राचा अजून एक तुम्हाला माझा मुख्यतः अनुभव परवा बोलताना सुभेकर काकांचा सांगितला होता मी, तो तुम्हाला आता परत सांगतो. तर त्याच्यात फक्त एक अशी घटना त्याला घडली की अग्निहोत्राची किती ताकद आहे आणि काय त्या अग्निसंप्रदायाची माझ्यावर प्रेम आणि कृपा आहे गजानन महाराजांची मला माहिती नाही. पण तो अनुभव त्याला मुद्दा मला सांगावं असं वाटतं आता की माझ्या हाताचं पूर्ण दुखणं इतकं वाढलं की मला हाताने मला काम करता येणार आणि ही हाताची संपूर्ण नस असते ती संपूर्ण माझी इथे सगळी या बाजूने माझी संपूर्ण अशी हे झाली होती आणि काम करता येत नव्हतं. आणि इतका वेळासारखा मी इतके डॉक्टर उपाय सगळे प्रकार केले काही फरक पडे ना. आणि दरम्यानच्या काळात अग्निहोत्री जे दादाश्री आहेत मोहन जाधव ते USA मध्ये असायचे त्याला, तर ते पुण्यामध्ये आले होते आणि मी त्यांचं एक पुण्यामध्ये अग्निहोत्र श्री रिलेटेड एक लेक्चर होतं ते मी त्याच्यासाठी गेलो आणि माझ्या हाताला बँडेज लावलेलं होतं आणि मी दर्शनाला त्यांच्या गेल्यानंतर खाली वाकलो तर मला म्हणले काय रे कार्पल टनेल सिंड्रोम झालाय का. तर मी म्हणलं हो महाराज म्हणलं मला आता ते डॉक्टरांनी तेच सांगितलं ना आता तो ऑपरेशन करायला सांगितलं. ते मला म्हणले ऑपरेशन वगैरे काही करू नको म्हणले, परम सद्गुरूंचं म्हणले मलबार हिलला मुंबईमध्ये खाण आहे म्हणे तिथे परशुराम स्थापित शिवलिंग आहे त्याच्यावरती जाऊन रुद्र सहाकार कर म्हणले सगळं तुझं हाताचं दुखणं निघून जाईल म्हणले. तर मी फक्त काहीतरी महाराजांच्या विषयीची श्रद्धा आणि तसं म्हणाल तर गजानन महाराजांविषयी मला त्याला फारसं काही माहिती नव्हतं आणि अजूनही काही खूप माहिती अशातला भाग नाही पण त्याला तर काहीच हे पूर्ण पाठीपुरी होती आणि गजानन महाराजांचं तिथे स्थान आहे कळलं तर मी त्या सुवर्णाताई इंगमेरे जे पुण्यात असतात त्या पण मोठ्या अग्निहोत्राच्या साधिका आहेत
तर त्यांना मी सांगितलं, ते म्हणले मी बरोबर आहे ते तुझ्या, तर मी माझी मिसेस मुलगा आणि सुवर्णताई असे आम्ही तिकडे, आणि बार्शीचे एक ताई आहेत त्या पण अग्निहोत्री आहेत, आम्ही पाच जण तिकडे मलबारीला गेलो आणि अग्निहोत्राचे तिथे आपला रुद्र सहकार झाला. रुद्र सहकार झाल्यानंतर तिथे आपल्या गजानन महाराजांची मूर्ती आहे, तर तिथे मी डोकं टेकवलं आणि आपलं काहीतरी आपण बोलतो तसं महाराजांच्या पुढे एक वेड्यासारखं त्यांच्या समोर म्हणलं की महाराज तुमचं माझ्याकडे लक्ष असल्याची मला प्रचिती द्या. आता खरं असं म्हणण्याचं काही आपली कुठली योग्यता नाहीये, कारण आपण काही त्यांचं काही करत नाही, आपण त्यांना असं डायरेक्ट म्हणणं, तरी मी असं त्यांच्याशी बोललो. आणि आश्चर्यकारक म्हणजे त्याच्यानंतर मला बरोबर 3 दिवसांनी मला लंडनवरनं सुपेकर काका म्हणून त्यांचा फोन आला. तर आवाजावरनं त्या अतिशय वृद्ध आवाज वरनं कळलं की खूप वृद्ध व्यक्ती आहे. त्यांनी मला फोनवरनं विचारलं की तुमचा हात दुखतोय का. आता पहिली गोष्ट, फोन लंडनवरनं आलाय, अजून ते मला ओळखत पण नाहीयेत असं मला वाटतं. ते मला म्हणतो तुमचा हात दुखतोय का, तर मी हो म्हणल्याबरोबर ते मला म्हणले की त्याच्यासाठी म्हणे तुमचा नंबर मी शोधत होतो, मला मुंबईतनं तुमचा नंबर मिळाला. आता म्हणे हो म्हणलं हात दुखतोय, म्हणलं काय करू, हे म्हणे तुम्ही काहीच करू नका, म्हणले उद्या तुमच्याकडे कोल्हापूरमधून एक व्यक्ती येईल, ते तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाईल आणि तुमचा हात भरावे. मी त्यांना विचारलं तुम्हाला कुणी सांगितलं माझा हात दुखावलाय म्हणून, ते म्हणले तुम्हाला काय करायचं, म्हणले म्हणे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं. तर म्हणलं आपले सद्गुरू कोण, ते म्हणले अक्कलकोटचे गजानन महाराज. मग मी त्यांना म्हणलं की महाराजांना त्या देह ठेवून इतकी वर्ष झाली, तर ते मला म्हणले की त्यांनी मला जे सांगितलंय त्याप्रमाणे मी करतोय, तसं तुम्ही करा. आणि मग कोल्हापूरवरनं खाडीलकर नावाची एक व्यक्ती मला आली, मला एका ठिकाणी पिंपरीला ते एका ठिकाणी नाडीपट्टी ज्योतिष असतात त्यांच्या इथे घेऊन गेले. माझी तिथे नाडीपट्टीवरती त्यांनी ती पट्टी बघितली आणि काहीतरी छोटी पूजा सांगितली, ती तिथे करून घेतली. आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, तिकडनं ती पूजा करून आलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या हाताची सूज उतरली, तिसऱ्या दिवशी पासून काम सुरू झालं. आणि मग त्या सुपेकर काकांचा माझा खूप त्याच्यानंतर हे वाढला. आता हे त्यांनी मला बोलताना नंतर त्यांचे ते तास तास दोन दोन तास बोलायचे आणि खूप वृद्ध होते ते, मला वाटतं 90च्या वयानंतर ते आता गेले बहुतेक 1-2 वर्षापूर्वी. आणि सुपेंद्र काका जेव्हा बोलायला लागायचे तेव्हा इतक्या वेळ बोलायचे की त्यांचा फोन आला की मी बऱ्याच वेळा फोन स्पीकर फोन वरती ठेवून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून टांगून ठेवायचं, कारण माझं काम चालू असायचं. पण नंतर बोलण्यात मला कळलं की ते खूप अतिशय अलौकिक त्यांच्याकडे माहितीचा खजिना आहे. आणि मग बोलता 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 त्यांनी मला एक दिवशी ते शिवलिंगांबद्दल एवढी माहिती सांगायची. मी त्यांना म्हणलं एवढं तुम्हाला कसं माहिती शिवलिंगांबद्दल, ते म्हणले माझ्याकडे 2200 शिवलिंग आता घरामध्ये आणि त्याच्यात एक सुंदर शिवलिंग मला तुला द्यायचंय, तर ते द्यायला आलो तर तू लंडनवरनं मी जर आलो तर मला एअरपोर्टला घ्यायला येशील का. आणि मग ते मला शिवलिंग देण्यासाठी मला मुंबईला आले होते आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझी नर्मदेवर पीएचडी आहे. आणि मग त्यांची माझी मग त्यांनी मला महाराजांच्या खूप कथा द्यावयाला सांगितल्या. पण मला मुख्य सांगायचं काय की त्यांनी सांगितलेला छोटा मी फक्त गजानन महाराजांपुढे बोललो काय, आणि तिसऱ्या दिवशी प्रचिती देऊन मला त्यांनी एक माणूस पाठवून कुठं लंडनवरच्या माणसाला फोन करायला लावला आणि माझ्या हाताला एखादी 3 दिवसात जागेवरती आणली. खूप ह्या सगळ्या अग्निहोत्रा ज्या परिवारात आल्यापासून आणि अग्निउपासना सुरू केल्यापासून ना, वैयक्तिक माझ्यामध्ये म्हणाल तर त्यातला चित्रामधला बदल हा अत्यंत वेगाने बदलला. आणि चित्रामध्ये महाराजांच्या डोळ्यामध्ये येणारे जे तेज आहे ना, ते केवळ अग्निहोत्रामुळे यायला लागलं हे मी अगदी निश्चिंतपणे सांगतो तुम्हाला, निश्चितपणे सांगतो. आणि आपण म्हणलं तसं की ह्याच म्हणजे ज्या आपण ज्याचा आपल्याला खूप गर्वही आहे आणि असायलाही हवा, जी वैदिक परंपरा म्हणा, जी भारतीय परंपरा म्हणा, हिंदू परंपरा म्हणा, सनातन धर्म म्हणा, ही जी काही प्राचीन परंपरा आहे जिने एक अत्युच्च एक उच्चांक गाठला होता, बरं का, संस्कृतीचा उच्चांक गाठला होता, विज्ञानाचा उच्चांक गाठला होता, साम्राज्यांचा उच्चांक गाठला होता, ती जी परंपरा उभी राहिली ना, ती जी काही मानवी व्यवस्था, मी त्याला तुम्ही भारतीय आत्ता म्हणू नका, मानवी म्हणा, कारण जगभरामध्ये अलौकिक अशी ती व्यवस्था उभी करण्यात आली होती. त्याच्याच मध्ये भगवान रामांसारखे, भगवान कृष्णांसारखे दैदिप्यमान तेजस्वी विभूती जन्म घेतला, ती जी व्यवस्था उभी करण्यात आली होती, ती ज्या विचारावरती उभी राहिली, ज्या ऋषींच्या ज्या विचारावरती ती उभी करण्यात आली होती, ती तो जो वैदिक विचार होता त्याचा मूळ अग्निहोत्र आहे, बरं का. म्हणजे आज जेव्हा आपण म्हणतो की आज जगभरामध्ये वळून बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती भयानक परिस्थिती मानव समाजासमोर उभी आहे. म्हणजे कुठंतरी पॅन्डेमिक होत आहेत, कुठं वादळं येत आहेत, कुठं काहीतरी होत आहे, क्लायमेट चेंज येतोय, युद्धच होत आहेत, म्हणजे एक ग्लानी आलेली आहे परत एकदा, ज्याच्याविषयी भगवान कृष्ण म्हणतात ग्लानिर्भवती भारत. जेव्हा विश्वभरामध्ये ग्लानी येते अशा प्रकारे मुरड आल्यासारखं होतं मानव समाजाला, की आता इथून पुढे निराशा आहे, कुठल्याही प्रकारचा इथून आशेचा किरण दिसत नाहीये, अशा असह्य परिस्थितीमध्ये आम्ही जन्म घेतो. आणि तेव्हा अक्कलकोट सारख्या, जसं तुम्ही म्हणाल ना, अक्कलकोट सारख्या खेडेगावातून छोट्याशा, आजही मी बसतो इथे, छोटंसं गाव आहे आमचं, बरं का, जिथं पाण्याची विवंचना आहे, उष्णतेचा समजा प्रकोप आहे, अशा अशक्य ठिकाणून धर्मसंदेश दिला जातो,
तो पुनश्च एक बार मानवी उच्चांक गाठेल. तो जो उच्चांक महाराज म्हणाले होते 5000 वर्षापूर्वीचा भारत पुन्हा उभा राहील म्हणून, बरं का, आणि एक विश्वगुरु भारत बनेल आणि जगभरामधन आनंद आरोग्य कीर्ती उत्कर्ष ह्याचं एक साम्राज्य उभं करायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून हे काम आपण करतोय. म्हणजे अग्निहोत्राचा प्रचार काय आहे की मानव समाजासमोर असली सगळी ग्लानी, सगळं हा जो काही मुरड आहे ना, ती एकदाची काढून टाका. प्रत्येक घरामधनं आनंद नांदू दे, प्रत्येक घरामध्ये आरोग्य मिळू दे, प्रत्येक घराला एक परिपूर्णतेचा अनुभव घेऊ दे, प्रत्येक कुटुंबाला सुखी होऊ दे. ही जी स्वामींची भूमिका, ही परम सद्गुरूंची भूमिका पूर्ण करण्यासाठी अग्निहोत्राचा प्रचार चालू आहे. अगदी बरोबर. तो केवळ पुण्यापुरता, मुंबईपुरता, दिल्लीपुरता, भारतापुरता नसे, विश्वभरासाठी आहे. विश्वभरासाठी. म्हणजे जसं आपण आता म्हणत होतो की महाराज म्हणायचे की कोणीतरी त्यांना परदेशी म्हणू नका, परदेशी म्हणू नका का, कारण ते आमचं घर आहे म्हणायचे. ते देखील आपलीच भूमी आहे. आज राजकीय कारणांमुळे तो वेगळा देश वाटतोय तुम्हाला, बरं का, पण राजकारण बदल तर तो आपल्या देशात जर भाग तो आपला झाला तर काय करणार तुम्ही, त्याला फरक म्हणणार का, बरं का. तर अशी ती काय भूमिका होती. जसं आपल्याकडे म्हणतात की दुसऱ्या देशाचं कल्याण व्हावं अशी काही काही लोक संकल्पना करतात. महाराज म्हणे की तुम्ही कोणी ठरवलं की तो दुसरा देश आहे म्हणून, आमच्यासाठी आमचाच देश आहे, तुमच्या आपसामध्ये वाद आहेत आम्ही काय करू म्हणून. बरोबर. बरं का. तर तुम्ही सोडवा तो वाद सगळा आणि एकमेकांमध्ये सौहृद उभं करा आणि जोडून घ्या लोकांना एकमेकाशी. तर ही जी काही वैश्विक भूमिका होती ना अक्कलकोटचं, आज आपल्याला लक्षात येत नाहीये. आज आपण खूप जवळनं एका गोष्टीकडे बघितलं तर त्याचं व्याप्ती कळत नाही. म्हणजे एका हत्तीला जरा इथून बघितलं तर ते जसं आपलं मागचं भव्य चित्र आहे, मी फक्त चरणांपुरतच बघितलं तर मला कळणार नाही की मागे किती सगळं उभं आहे म्हणून, बरं का. तर अक्कलकोटची जी भूमिका आहे ती अशी वैश्विक भूमिका आहे. जगभरामधनं धर्माचा प्रचार व्हावा, जे काही प्राचीन सनातन वैदिक धर्म होता तो पुनश्च एक वार घरोघरी नांदावा आणि सगळं मानव समाज एकसंघ व्हावा, प्रेमाने आपुलकीने जगावा, ही गोष्ट साध्य करण्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले. आणि त्याची आपण म्हणतो ती भक्तीचा जो ओघ आहे आपल्याशी, मी परवा दिवशी बोलताना हेच म्हणलो की मी जगभर आम्ही जाऊन सांगतो, आपल्या स्वामी भक्तांनाच सांगितलं नाही असं होऊ नये म्हणून. खरी गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून हा विषय आज पुढे आणताना मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सुद्धा मी हेच सांगायचा प्रयत्न करतो की महाराज येण्याचं उद्दिष्ट किंवा महाराज येण्याचं तिथे काहीतरी जे कार्यकारण भाव जो होता तो खूप वेगळा आहे. महाराजांना वेदांचा धर्म पुन्हा स्थापन करायचा, तो वैदिक सनातन धर्म पुन्हा प्रतिष्ठापन हा फक्त अग्निहोत्रानेच होऊ शकतो. आणि जशी मी याच्या अनुभूती घेतल्यानंतर मी नक्की बोलतोय की अग्निहोत्र सुरू केल्याशिवाय तुमच्या आयुष्याला कुठली दिशा येत नाही. कारण आत्ताचा मनुष्य जो आहे ना अतिशय बेशिस्त, म्हणजे माझ्या सकट, म्हणजे मी माझ्यावरूनच सांगतो मी प्रचंड बेशिस्त होतो. अग्निहोत्र हा मनुष्याला शिस्त देतो, त्याच्या जीवनाला शिस्त देतो, त्याच्या जगण्याला शिस्त देतो, त्याच्या वर्तनाला शिस्त देतो, विचारांना शिस्त देतो. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या निसर्गाच्या साखळीला किंवा निसर्गाच्या तुम्ही साखळीशी जेव्हा तुम्ही एकात्म भावाने त्याच्या जवळ जाताना तेव्हा तुमच्यात आमूलाग्र बदल व्हायला लागतात. हे मी नक्की सांगेन. मी माझ्या सगळ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांना मी पुन्हा पुन्हा सांगेन की अग्निहोत्र पहिलं सुरू करा. हे करोना बिरोना सगळ्या कुठल्या कुठे निघून जाईल आणि ही वेळ आहे अग्निहोत्र सुरू करायचं. करोनाच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं म्हणजे उदाहरण सांगायचं, बरं का, तुम्ही तो जर्मनीचा अनुभव महाराज सांगा ना, सर्व काही बोलत तो सांगतो. त्याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. आपण काय केलं होतं मध्ये की आपले जेव्हा करोनाचं हे सगळं पॅन्डेमिक सुरू झालं ना तेव्हा जगभरात लोकांनी फोन करायला सुरुवात केली की अरे बापरे ही परिस्थिती बिकट होत चालली आहे, काय करावं. कारण आपल्या देशामध्ये नंतर म्हणजे मार्च नंतर त्याचा प्रकोप सुरू झाला, पण अनेक देशांमधनं जिथे आपले अग्निहोत्री जिथे उपस्थित आहेत, उदाहरणार्थ साऊथ ईस्ट एशिया आहे म्हणजे मलेशिया, थायलंड, साऊथ कोरिया या भागामध्ये, किंवा चिनी मुलाचे अनेक लोक अग्निहोत्र करतात, बरं का. पण त्यांनी डिसेंबरच्या मध्यापासून किंवा डिसेंबरच्या अंतापासून सांगायला सुरुवात केली होती की अरे बिकट परिस्थिती उभी राहते बरं का म्हणून. आणि जानेवारीमध्ये तर तो त्याचा विस्फोट झाला होता, बरं का. म्हणजे मी ह्या गोष्टीचा तेव्हापासून पाठपुरावा केला आहे आजपर्यंत. म्हणजे करोना हा विषय मी 6 महिन्यापासून त्याचा अभ्यास करत आलो आहे. तर मग एक लोकांमध्ये एक नैराश्य यायला लागलं होतं की अरे आता हे कसं होणार, जग परत आता एका विकृतीला जाणार का. म्हणजे मी एडवर्ड एक 1.5 महिन्यापूर्वी तेव्हा तो मला असं म्हणाला की आमच्या देशामध्ये, कारण ऑस्ट्रिया देशामध्ये द्वितीय महायुद्धाची खूप प्रचंड हानी झाली होती, बरं का. तो म्हणला आमच्या देशामध्ये चर्चा अशी आहे की द्वितीय महायुद्धजन्य परिस्थिती परत आली आहे म्हणून, आणि 70 वर्षानंतर आपण परत एकदा तितक्याच काळोख्या एका अंधारमय परिस्थितीत आलो आहे जिथे आपण 70, 30, 35 ह्या ज्या काही काळखंड होता तो द्वितीय महायुद्धाचा, त्या काळात आपण परत आलोय की काय असं वाटायला लागलंय म्हणून. म्हणून आम्ही काय केलं की आपल्या सगळ्या अग्निहोत्र लोकांना एक प्रश्न, 3 प्रश्न सोपे पाठवले होते की तुम्ही अग्निहोत्र करता तर किती वर्षापासून करता,
तुम्हाला कोणाला करोनाची बाधा झाली आहे का, किंवा तुमच्या परिवारात कोणाला करोनाची बाधा झाली आहे का म्हणून. आतापर्यंत 5,000 कुटुंबांकडनं आम्हाला रिस्पॉन्सेस आलेले आहेत. जगभरातल्या आपल्या अग्निहोत्री परिवारातनं आपण हा प्रश्न विचारलेला, 5,000 लोकांनी आतापर्यंत उत्तर दिली आहेत. एकाही व्यक्तीला करोनाची बाधा झालेली नाही. थक्क करणारी घटना आहे बरं का. त्याची दखल आता जगभर घ्यायला पाहिजे. आणि घरात कोणाला झालेलं नाही, स्वतःला झालेलं नाही, शेजार पाजारच्या कोणाला झालेलं नाही, असं 5,000 लोकांनी आपल्याला टेस्टिमोनियल कळवलं आहे. त्यात काही महत्वाचे टेस्टिमोनियल होते. उदाहरणार्थ मी काल जर्मनीचा, तुम्ही काल तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, आपल्या त्या अग्निहोत्र आचरणकर्त्या व्यक्ती आहेत, त्या स्वतः नर्स आहेत बरं का, आणि त्या खूप ह्या सगळ्या कामाशी जुडलेल्या आहेत. जर्मनीमधलं उदाहरण सांगितलं, जर्मनीमधलं उदाहरण आहे. मी म्हणलं नाही ह्याच्या ह्याचा काही सायंटिफिक डेटा माझ्याकडे नाही, आणि मी कुठल्याही प्रकारचं क्लेम करत नाही की ह्यानी बरा होतो का आणि आमच्याकडे काहीतरी गुप्त औषध सापडलंय वगैरे, असं कुठलंही आपल्याला अंटोवर्ड क्लेम नाहीये, कारण अशी करायची परंपरा आपली नाहीये बरं का. एक अनुभव आहे त्या व्यक्तीने कथन केलेला, तेवढा आपल्याला सांगतो की त्या नर्स आहेत, स्वतः त्या करोना वॉर्डमध्ये काम करतायत, आणि त्यांनी त्यांचं परवा त्यांच्या सगळ्या त्या हॉस्पिटलचं टेस्टिंग करण्यात आलं, तर अनेक लोक त्याच्यामध्ये करोना पॉझिटिव्ह सापडले बरं का, आणि निगेटिव्ह सापडल्या गेल्या. म्हणजे ह्यांचं करोना टेस्टिंग निगेटिव्ह आलं, तर त्याला जर्मन सरकारने त्यांना सर्टिफिकेट दिलंय की तुमचं काम इतकं चांगलं असून, तुम्ही इतकं मेहनत करून, इतक्या इमर्जन्सी पेशंट्सना हँडल करून देखील तुमचं करोना निगेटिव्ह आल्याबद्दल तुमचं कौतुक आहे म्हणून बरं का. मग त्यांनी जाऊन घरी विचार केला की अरे माझं निगेटिव्ह कसं काय आलं, एवढे सगळे माझ्या सहकाऱ्यांचं पॉझिटिव्ह आलेलं असताना. मग नंतर ते म्हणले की मला तुमचं त्या ईमेल सापडलं जुनं, आणि त्याच्यामध्ये मी विचार करत राहिले की अग्निहोत्र मी सकाळ संध्याकाळ करते, आणि रोज 2 चिमूट अग्निहोत्र भस्म तुम्ही खायला सांगितलं तसं खाती आहे. आणि ते म्हणले मला इतकी प्रचंड आत्मनं खात्री वाटली, इतका कॉन्फिडन्स माझा वाढला की मी आता डबल शिफ्ट करते म्हणून तिथे. क्या बात आहे की मला अग्निहोत्राने आरोग्य दिलं ना, मला अग्निहोत्राच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली ना, तर मी दुपटीने सेवा करेन आता रुग्णांची द्या. मी 18-18 तास तिथे ड्युटी करते म्हणाल्या करोना वॉर्डमध्ये, आणि त्या लोकांची सेवा करते, त्यांची काळजी घेतेय. तर हे केवळ स्वामींच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने झालं, अग्निहोत्राच्या मुळे झालं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. तर म्हणजे माझा सांगण्याचा हेतू काय होता की आपल्याला जितके अलौकिक अनुभव आले, असंख्य लोकांना स्वामींचे अनुभव येतात, इतकी मोठी ईश्वरी ऊर्जा आपल्याला जीवनातले क्षणिक अनुभव देण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत आणत नाही बरं का. ती आपल्याला हळूहळू हळू करून आपल्या भूमिकेपासून विलग एका नव्या भूमिकेकडे घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे महाराज काय म्हणायचे नेहमी की देवाचं दर्शनच जर घ्यायचं असेल तर गुरुमंदिराच्या दारातून उभारून देखील दर्शन घेता येतं बरं का. आमच्याकडे यायचं असेल मात्र वार्ग माग वाकडा करून यावं लागतं म्हणून बरं का. त्यांची खोली डावीकडे अशी आतमध्ये बसण्याची बरं का. म्हणजे जो काही पारंपरिक मार्ग म्हणून तुम्ही निवडला असेल, आतापर्यंत चालत आलेला असेल, त्यापासून काढलेला आहे, आणि त्याच्याकडे यायचं असेल तर ते वाकडा मार्ग करून यावा लागतो. आणि पंढरपूर म्हणा, वाळवंटामध्येच ईश्वर सापडलेले आहेत, डोंगर दऱ्यामध्ये भगवंताची स्थानं आहेत. कारण मानवी व्यवस्थेपासून तुम्ही जोपर्यंत मायापासून तुटून बाहेर निघत नाही, ते मायापासून विलग होत नाही, तोपर्यंत तुम्ही ईश्वरी कार्याच्या मार्गात जाऊ शकत नाही, अशी ती भूमिका आहे. दुर्गम स्थानी म्हणून ह्या जागा वसवल्या जातात. कारण जर मुंबई सारख्या सगळ्या सोयी असलेल्या ठिकाणी उभी केली असती तर तुम्ही मायामध्ये हरवून गेला असता मुंबईच्या. खरंय खरंय. तुम्हाला त्या मायापासून तुटावं लागतं, त्या मायापासून म्हणून लांब, म्हणून हे सगळे लांब आहेत, म्हणून अशा ठिकाणी यावं लागतं जिथं मानवाला कम्फर्टेबल काही सोय नाहीये. पण तो हाच अध्यात्माचा मार्ग आहे असं सांगण्याची ती एक परंपरा आहे. त्यामुळे अक्कलकोट सारख्या जागेची निवड केली जाते. आणि आपण, मी म्हणून आपलं त्याशी खूप कौतुक केलं होतं की आपण जाणते अजाणतेपणे स्वामींच्या कार्यामध्ये सहभागीच आहात 20 वर्षापासून. म्हणजे आपल्याला लक्षातही आलं नसेल, अगदी नक्की अगदी नक्की, की हाच धर्ममार्ग आपल्याला लोकांना सांगायचा आहे, स्वामींपर्यंत लोकांना आणायचा आहे, स्वामींपासून अग्निहोत्रापर्यंत लोकांना आणायचा आहे. ही जी काही आपण जाणते अजाणतेपणे करत आलात, आणि म्हणून मी आपलं खूप कौतुक केलं की स्वामींनी आपल्याला बोट धरून तिथपर्यंत आणलंय. अगदी नक्की. मी माझ्या काही भाषणामुळे आलेलं नाही आहे, आमच्या काही नाही, अगदी नक्की. महाराजांची पूर्ण त्याच्यावरती हे आहे, त्यांची सत्ता आहे पूर्ण. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला तो धर्ममार्ग सापडला आहे, आणि असंच आपल्या माध्यमातून आता असंख्य लोकांपर्यंत घेऊन जावं ह्याच्यासाठी ही आपल्याला दिलेली कला, ही संधी आहे असं एक वाटतं. की इतकं प्रतिभा आपल्याला दिली, इतकं आपल्याकडं एक कलेचा एक आपल्याकडे एक ठेवा दिलाय, तो त्या ठेवेच्या माध्यमातून आपण जगभरामध्ये स्वामींचा भक्ती प्रसार करा, आणि त्या भक्तीच्या माध्यमातून धर्माचा अग्निहोत्राचा प्रचार करा, अशी कुठेतरी भूमिका असावी स्वामींची असं वाटतं. खूप छान. तुमच्याशी आज मला बोलून एकदम सगळ्या जुन्या घटनांना पुन्हा एकदा आठवण करायला मिळायची संधी मिळाली.
कारण खरं सांगू आपण जेव्हा त्याच्याशी कनेक्ट होतो ना तेव्हा माहिती नसतं त्याच्या मागे एवढ्या घटनांचा आयुष्यात आपल्या खूप मोठा त्याच्यात हे आहे रोल आहे तो त्याला माहितही नसतो आपल्याला. मी तुमचे किती आभार मानायचे सांगू शकतो कारण मला त्या अनेक इतक्या वर्षाची जी जोडलेली नाळ होती तुमचं माझी कधी आपली भेट झाली ती सुद्धा आज पहिल्यांदा अशी होती. आपली व्हर्च्युअलच भेट झाली आहे. व्हर्च्युअलची डायरेक्ट अशी डायरेक्ट आणि पहिली झाली ती आपली कधी व्यक्तिगत भेट झाली नाही. हे सगळ्या महाराजांच्या योजना आहेत सगळ्या अर्थात. आणि मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सुद्धा मी पर्सनल लेवलला जे माझ्याशी कनेक्ट होतो त्या सगळ्यांना मी सांगायचा प्रयत्न करतो की अग्निहोत्र ह्याला पर्याय नाही. अग्निहोत्र पहिलं सुरू केलं पाहिजे कारण ते महाराजांना प्रिय आहे. जर तुम्ही स्वामी मानत असाल तर स्वामींना पहिलं प्रिय अग्निहोत्र आहे. आणि अग्निहोत्र जो करतो त्याच्याबरोबर महाराज 24 तास त्याच्या बाजूला उभे असतात आणि याची प्रचिती खूप वेळा येते. आणि ते त्यांनी त्यांच्या जीवन काळात दाखवलं होतं. म्हणजे लोक म्हणतात की जीवन स्वामींच्या चरित्रामध्ये अग्निहोत्राचा उल्लेख कुठं नाही केला होता अक्कलकोटला त्यांनी शिवपुरीच्याकडे बोट टाकून त्यांनी एका शिवमंदिरामध्ये त्यांनी शिवलिंगावर यज्ञ केला होता बरका. आणि तो त्यांच्या चरित्रामधला भाग आहे. आणि त्यांनी दाखवलं होतं की येणारा काळ हा अग्निउपासनेचा काळ आहे. कारण ते म्हणायचे जसं की वाडवडील गेले त्या मार्गाने एका ऋषी मुलींनी जी काही संकल्पना मांडली होती पहिल्यांदा एका अध्यात्माची मानव समाजाची व्यवस्थेची ती परिपूर्ण होती बरका. आणि ती पुनरेकदा जागृत व्हावी त्याचा पुनर्प्रचार व्हावा ह्याच्यासाठी आम्ही आलो आहोत असं अनेक वेळा त्यांनी जीवनामध्ये आपलं दाखवलेलं आहे. त्याचं अनेक वेळा दर्शन दिलेलं आहे. आणि ते हा म्हणजे ते फक्त आपण मला वाटतं त्या भूमिकेतून कधी सांगितलं गेलं नसावं स्वामींविषयीचं. पण कारण महाराजांच्या नंतर काय झालं की अग्निहोत्र प्रचाराला खूप महत्व होतं बरका. म्हणजे त्यांनी म्हणजे जसं आपण आता म्हणालात की एडवर्डनी ती भूमिका का सांगितली की मला काय द्यायचं झालं तर अग्निहोत्र करा म्हणून. कारण ते आमच्या आदर्श प्रचारकचा भाग आहे. आदर्श प्रचारक म्हणून नियमावली जी महाराजांनी घालून दिली आहे अग्निहोत्र प्रचारकाची ती अशी आहे की कुणाच्या जर तुम्ही घरी गेला असाल तर त्याच्याकडनं काही घेऊ नका. देता चालत तर त्याला अग्निहोत्र देऊन या म्हणून. ती आपली परंपरा आहे. त्यामुळे परम सद्गुरूंच्या नंतर म्हणजे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर अग्निहोत्र प्रचाराला इतकं अनन्यसाधारण महत्व आलं की हा मागचा सगळा बॅकग्राऊंड सांगायचं राहून गेलं. अग्निहोत्र अग्निहोत्रावरती रिसर्चेस अग्निहोत्रावरती वेगवेगळे प्रोजेक्ट त्याचे वेगळे केंद्र उभं करणे प्रचारक उभं करणे ह्याच्यामध्ये इतका वेळ गेला की भौतिक हे सांगायची संधी कधी मिळाली नसावी त्यामुळे हे राहून गेलं आमच्याकडनं. पण आज आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांपासून हे पोहोचवतोय आपण की अग्निहोत्र प्रचार धर्मप्रचार सनातन वैदिक विचारांचा प्रचार हेच अक्कलकोटचं मूळ आहे. ह्याच्यासाठीच स्वामी अक्कलकोटला आले. ह्याच्यासाठीच गुरुपीठ स्थापन केलं. नवं कुठलं तरी तीर्थक्षेत्र उभं करावं म्हणून अक्कलकोटला आलेले नाहीत. किंबहुना अशा प्रकारच्या विचारांपासून स्वामी विलग होते. ते खूप लांब राहायचे अशा प्रकारच्या विचारांपासून. त्यांनी कधीही स्वतःकडे लक्ष वेधण्यापेक्षा विचारांकडे लक्ष वेध आहे सांगत राहिले. आणि द्वंद्व मानू नका, भेद मानू नका, कुठलेही विभक्ती मानू नका. कनेक्शन का गेलं आता बोलता बोलता एकदम त्यांच्याकडनं गेलेलं दिसत होते. लाईव्ह रेकॉर्डिंग चालू दिसत पण त्यांचा इकडे गेलंच दिसत. थोडं माग असेल ना. येत आहे तुला लाईव्ह कनेक्शन केलं दिसत.
आपल्याला ऐकू येते? हो, येतं येतं. मध्येच नेटवर्क गेलं होतं आमच्या, नेटवर्क गेलं होतं. हा, नेटवर्क. तर तेच विषय आपण मांडत राहू. माझं तेच म्हणणं आहे की आज आपण आपली कार्याची सुरुवात समजूया. आणि एक आपण जसं काल बोलत तसं विनंती की आपण एक स्वामींचं काही चित्रण करून दाखवू शकला लोकांना तर आनंद होईल. दाखवतो की स्केच करावे. हात मोबाईल कॅमेरा म्हटलं वरून फक्त फक्त एक मिनिट. सद्गुरु स्वामी सवर्त जय जय स्वामी सवर्त.
खरोखरी शेखरजी आपल्याला ईश्वरी आशीर्वाद आहे हा की कलाकार जगात खूप असतील खूप नामवंत असतील पण असे किती लोक असतील जे खरोखरी आपल्या कलेच्या माध्यमातून ईश्वर सेवेत रत आहेत असे किती कमी लोक असतील आणि आपल्याला ही जणू ईश्वराने स्वामींनी दिलेली कला आहे की ह्या भूमिकेतून आपण ह्या आपल्या ह्या दिलेल्या प्रतिभेच्या माध्यमातून त्यांचं काम पुढे न्यावं
अशी कुठेतरी ती त्याच्यासाठी दिली असावी असं वाटतंय. कारण ज्या सहजतेने तुम्ही आता हे काढलं तर मला माहित नाही इतका भाव इतका तो त्याची पावित्र्य वाटत होतं की तो असं वाटत होतं की जणू तुम्ही बसून रेखाटत नाही आहात जणू बसून तुम्ही स्वामींच्या मूर्तीला आकार देऊन आता पूजेची सुरुवात करताय की काय असे ती इतकं पवित्र वाटत होत. त्यामुळे अग्निहोत्राकडे निर्देश करतायत एवढंच फक्त त्यात दाखवलंय. हो आणि ती त्यांची इच्छा आहे त्यांनी त्याच्यासाठी म्हणून ही स्थापना ह्या जागेची निवड केली की इथून हे आपण जसं आता म्हणालात की आपण जसं आता ह्या इतक्या सहजपणे दाखवून दिलं की आज इथपर्यंत तो संदेश आला 75 वर्षामध्ये आज तो विषय इतका सहज झाला की जगभरामध्ये अग्निहोत्र म्हणजे काय माहीत झालं. आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणा आपल्या स्वामींच्या महाराजांच्या कृपेने जगभरात जे आज काम करतायत तुम्हाला आश्चर्य वाटेल शेखरजी की अशा अशा देशामध्ये कझाकस्तान सारख्या देशामध्ये लोक अग्निहोत्राचा प्रचार करतायत. मला 5 मिनिटं गुगल मॅप वरती द्यावे लागले कझाकस्तान नक्की कुठं आहे बघण्यासाठी की कुठल्या कुठल्या भागात ते येतं काय तुमची बॅकग्राऊंड आहे. पण अक्कलकोट मधून सुरू झालेलं हे काम किती आपलं म्हणजे तसं बघितलं तर खूप छोटं भारतात तसं भारत बघितलं तर तसा अविकसित देश त्यात अक्कलकोट सारखं छोटं खेडेगाव त्यातही तुम्ही म्हटलं तसं 1800 काळात स्वामी आले 20th century मध्ये महाराजांनी हा संदेश दिला. आज हे तंत्रज्ञ माझ्याकडे उपलब्ध आहे की मी आपल्याशी बोलू शकतो अक्कलकोट मध्ये बसून आणि आज जगभर हा जाऊ शकतो विषय. याचा मी सगळ्याचा मागोवा घेताना बघताना हेच बघतो की ईश्वरी कार्य स्वामी रूपाने ईश्वराने इथं अवतार धारण केला इथे एक पुण्यभूमी उभी केली त्या पुण्यभूमीमध्ये एक वैश्विक जावं असं एक धर्मपीठ उभं केलं एक पुण्यात्मा त्याचा जन्म घेतात एक पूर्णावतार जन्म घेतात आणि त्या पूर्णावताराच्या मुखातून विश्व कल्याणाचा हा संदेश दिला जातो आणि आज आपल्यासारख्या साध्या माणसाला तो पुढे नेण्याची संधी मिळते. नाहीतर आपण जीवनात काय केलं असतं तर कुठेतरी डॉक्टर म्हणून बसून राहिलो असतो माझ्याकडनं काय काम झालं असतं गॉड नोज. पण आज ह्या सगळ्या विभूतींची कृपा आहे या गुरु परंपरेची कृपा आहे की आम्ही अक्कलकोट सारख्या पुण्यभूमीत राहू शकतो अगदी सकाळ संध्याकाळ अनुभव घेऊ शकतो आणि जगभरामध्ये प्रचार करू शकतो आणि आपण म्हणजे ती आपली कुवत आहे की नाही मला हेही माहित नाही पण धर्मप्रचारक म्हणून घेऊ शकतो स्वतःला आपण. तर खरोखरी ईश्वरी कृपा आहे गुरूंची कृपा आहे सद्गुरूंच्या कृपेमुळेच हे सगळं साध्य होते आणि ज्या पद्धतीने तुम्ही रेखाटन केलं जाता खरोखरी मी म्हणलं ना की जणू स्वामी आपल्या हाताने स्वतःलाच रेखांकित करत होते असं वाटत होत. कारण महाराजांनी एकदा असं सांगितलं होतं आपले काही प्रचारक बाहेर पडत होते ते म्हणाले की आमच्याकडे सांगायची कला आहे की नाही मला माहित नाही मला मी काही तत्ववेत्ता नाही मी काही धर्म अभ्यासक नाही मला वेद म्हणजे काय मी काळा का गोरा पाहिलेला नाही आणि तुम्ही म्हणताय की जाऊन धर्मप्रचार करा म्हणून कसं शक्य होणार आहे. ते म्हणाले की तुम्ही फक्त डोळे मिटून बोलायला लागा होठ तुमची असतील वाणी आमची असेल लक्षात ठेवा तुम्ही त्याची काळजी करू नका वाणी आमची असेल पूर्वनियोजित कार्य आहे तुम्ही काळजी करू नका फक्त कार्यात रममान राहा. तर त्याची आत्ता अनुभव मला असा आला की तुम्ही हात तुमचा असेल पेन्सिल तुमची असेल पण आतली कला स्वामींची होती ती जी काही ती पेन्सिल ते कागदावरती उमटत होतं तर खूपच छान म्हणजे काय आता माझ्या काही शब्द नाही आहेत काय त्याचं वर्णन करावं. आणि तुमची श्रद्धा आहे तुमची भक्ती आहे मी खूप वर्ष ऐकून होतो आपल्याविषयी पण कधी बोलता आलं नव्हतं तुमच्याशी पण आज स्वामी कृपया ही संधी मिळाली आणि मला पुढे काय बोलावं कळत नाहीये. मी तुमच्या एवढ्या मोठ्या दिलेल्या संधीचा खूप मनापासून आभार मानतो. माझ्या सर्व स्वामी भक्तांना अतिशय मनापासून सांगतो की स्वामींना अत्यंत प्रिय अग्निहोत्र आहे आणि सगळ्यांनी अग्निहोत्र सुरू करा. आत्ताच्या काळाची अत्यंत मोठी गरज काय असेल तर पहिली गरज अग्निहोत्र आहे आणि ज्या घरात अग्निहोत्र आहे तिथे त्या घराला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा विषाणू तुम्हाला स्पर्श पण करू शकत नाही. सगळ्या तमाम स्वामी भक्तांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला सगळ्या स्वामी भक्तांना सर्व प्रकारच्या सद्गुरु तत्वाला मानणाऱ्या सगळ्यांना अग्निहोत्र करणाऱ्यांना आणि न करणाऱ्यांना सगळ्यांवरती सगळ्यांना मी मनापासून माझे धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो की सर्वांनी अग्निहोत्र मनापासून करा. आत्ताच्या काळाची एकमेव गरज अग्निहोत्र आहे आणि गुरु मंदिर हे आपल्या अक्कलकोटचं गुरु मंदिर कित्येक आत्ता स्वामी परिवारातल्या मुलाखत बघणाऱ्या लोकांना जी लोक अक्कलकोटात येतात बऱ्याच लोकांना अक्कलकोट मधलं वटवृक्ष मंदिर माहितीये समाधी मठ माहितीये पण अक्कलकोटामध्ये गुरु मंदिर या दोनच्या बरोबर मध्यभागी आहे आणि खूप लोक अजूनही अक्कलकोटात माझ्याकडे स्वामी परिवारातले येतात त्यांना जर मी कधी विचारलं गुरु मंदिर माहितीये का ते म्हणतात आम्ही तुमच्याकडनंच पहिल्यांदा ऐकतोय. तर मी त्या सगळ्या स्वामी परिवारातल्या सगळ्यांना सांगेन अक्कलकोटात गेलात तर गुरु मंदिर कुठे त्याचा शोध घ्या कारण गुरु मंदिर
हे महाराजांचं मूळ पीठ तिथे पण आहे. स्वामी महाराज अक्कलकोटात सगळीकडे सगळ्या 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 ठिकाणी सर्व व्याप्त स्थितीमध्ये आहेत. असं काहीच नाही की फक्त वटवृक्षापाशी आहेत, फक्त समाधी मठात आहेत, फक्त तुमच्या गुरुमंदिरात आहेत, फक्त शिवपुरीत, असं नाही. संपूर्ण अक्कलकोट ही महाराजांची भूमी आहे. पण गुरुमंदिर हे विशेष स्थान आहे. परशुरामांनी जिथे प्रत्यक्ष दर्शन देऊन वेदांचं पुनरुत्थान करून घेईन म्हणून महाराजांकडनं परम सद्गुरूंकडनं प्रतिज्ञा करून घेतली. आणि परम सद्गुरु हे कल्कीचे अवतार मानावेत किंवा मानले जातात आणि मी त्या श्रद्धेनेच महाराजांना मानतो. म्हणून मी आत्ताच्या चित्रामध्ये सुद्धा महाराजांच्या खांद्यावरती दशावतार दाखवतोय, पण नऊ अवतार खांद्यावर दाखवतोय, दहावा अवतार बाहेर गजानन महाराजांच्याकडे निर्देश करतोय. तर ही सुद्धा एक कल्की अवतारनं जे विश्वातलं जे कळकण जे आहे तो दूर करणारा कल्की अवतार कोण आहे तो हा आहे. आणि ते कळकण दूर करायचं ते अग्नीच्या माध्यमातून. अग्नी हे त्याचं शस्त्र आहे. आपल्याला सगळ्यांनाच अग्निहोत्र करण्याची मनापासून सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्यांनी अग्निहोत्र अतिशय मनापासून सुरू करा. महाराजांना ते अत्यंत प्रिय आहे आणि स्वामी महाराजांना प्रिय आहे म्हणून ते आपण सर्वांनी केलंच पाहिजे. एवढं सांगून मी आत्ता इथे थांबतो. नमस्कार. फार छान शेखरजी. आणि हे जरी जेव्हा कधी संपेल सगळं काय लॉकडाऊन काय जे असेल ते, तेव्हा अक्कलकोटला आपण याल नक्की. आणि हे चित्र आपण जेव्हा गुरु मंदिरात लावूया तेव्हा अशा ठिकाणी लावूया की या चित्राच्या माध्यमातूनच प्रचार पूर्ण झाला पाहिजे. आम्हाला कोणा सांगायची गरज नाही पडली पाहिजे. एवढी मोठी संधी दिल्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आयुष्यभरासाठी महाराजांचा राहील. महाराजांनी संधी दिली आणि मी असं समजतो की लॉकडाऊनचा मला सदुपयोग त्या काळासाठी करायला दिलाय. त्याच्यासारखं दुसरा अजून यासारखी परभणी नाही. आता ही सगळी कमर्शियल काम बाजूला तुम्ही सगळं काम थांबवलंय. मी म्हटलं फक्त आता सध्या गुरुमंदिराचं एक चित्र, बाकी काही करायचं. माझ्यासाठी खूप मोठी सेवा आहे. मी अतिशय मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय कारण एक चित्राच्या जर समजा कुणी जर त्याच्यातनं स्फूर्ती घेऊन जर अग्निहोत्र केलं तर मला माझं सगळं मानधन मिळालं चित्राचं. सगळं माहिती सांगितल्याबद्दल, सगळं एवढं आपली कलेचं दर्शन दिल्याबद्दल, आम्हाला स्वामींचं दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. आणि परत बोलत राहू, परत भेटत राहू, काम करत राहू. नमस्कार. स्वामी समजा.